घरी वरण फोडणीला घालायचं आहे, जेवण राहिलंय, अशी कारणं काढून पळ काढू नका. ज्या माणसानी आपलं 83 वर्षांचं आयुष्य या देशासाठी अक्षरशः अर्पण केलं, त्या माणसासाठी आपण 1.5 तास एका जागी बसून आपली वरणाची फोडणी सॅक्रिफाईस करायला काहीच हरकत नाही. तर सावरकर खऱ्या अर्थाने समजतील. आणि म्हणून सुरुवातीलाच मी या ज्या सगळ्या 4-5 संस्था मोठ्या प्रमाणात इथे आयोजन करतायत त्या संस्थांचं अभिनंदन करतो. कारण इथे ही जी माणसं मला दिसत आहेत तुमच्यामध्ये बसलेली, त्या सगळ्या माणसांमध्ये सुरुवात 16, 17, 18 ते 25 पर्यंतची सुद्धा चेहरे मला इथे दिसत आहेत. ही फार महत्वाची गोष्ट आहे. ती मुलं इथे आली आहेत त्यांच्यापर्यंत हे साहसी सावरकर पोचवले पाहिजेत. कारण साहस उद्या जे घडणार आहे ते त्या मुलांच्या हातून घडणार आहे. लक्षात घ्या, ती मुलं उद्याचा देश घडवणारी आहेत. ती माझ्या वयाची मुलं, माझे सहकारी आहेत, ते इथून पुढचा देश घडवणार आहे. इथून पुढचा सावरकरांच्या स्वप्नातला भारत, लोकमान्य टिळकांच्या स्वप्नातला भारत आमची तरुण पिढी घडवणार आहे. म्हणजे संतोषजी, मला त्यांचे शिक्षक 2 वेळा त्यांनी उल्लेख केला तेव्हा मला उगाच ज्येष्ठ झाल्यासारखं वाटलं. पण ही तरुण पिढी आहे जी राष्ट्राचं भविष्य घडवणारी आहे आणि त्या पिढीची उपस्थिती या नाट्यगृहामध्ये आज आहे. हा खरंच एक अभूतपूर्व असा योग म्हणायला हवा. आपण विषयाला सुरुवात करूयात. साहसी सावरकर सांगायचे आहेत. सावरकरांचं सगळं आयुष्यच खरं म्हणजे साहस आहे. त्यातला कुठला तरी एक तुकडा घेऊन सांगा, त्याबद्दल बोला असं म्हणणं म्हणजे, पु ल देशपांडे एकदा म्हणाले होते की सावरकरांबद्दल कोणालाही उठून बोल असं सांगणं म्हणजे एखाद्याला उभं करून सूर्य या विषयावर बोल असं सांगण्यासारखं आहे. कुठल्या सूर्याबद्दल बोलावं मला सांगा तुम्ही. पहाटे उगवणाऱ्या सूर्याबद्दल बोलावं, पुलंची उपमा आहे बरं का, माझी नाही. त्यांना प्रश्न पडला होता की कुठल्या सूर्याबद्दल बोलावं, तसं कुठल्या सावरकराबद्दल बोलावं. सकाळी उगवतीकडे येणाऱ्या सूर्याबद्दल बोलावं की दुपारच्या तळपत्या रणरणत्या उन्हामध्ये आग ओकणाऱ्या सूर्याबद्दल बोलावं की सायंकाळी अस्ताला जाणाऱ्या सूर्याबद्दल बोलावं, तसं कुठल्या सावरकरांबद्दल बोलावं. त्यांच्या बालपणीच्या दिवसांबद्दल बोलायला गेलं तर अभिनव भारताचा आणि सगळ्या क्रांतिकारकांना त्यांनी जे पेटवून ठेवलेलं होतं तो सगळा ज्वालामय आणि ज्वालाग्रही इतिहास आपल्याला सांगावा असं वाटतो. माध्यान्नीच्या तळपणाऱ्या सावरकरांबद्दल सांगायचं तर अंदमानच्या अंधार कोठडीमध्ये प्रतिकूलतेला अनुकूलतेमध्ये बदलणाऱ्या सावरकरांबद्दल सांगावं लागतं. आणि अस्ताला जाणाऱ्या सावरकरांबद्दल सांगावं म्हटलं तर मी आज तुम्हाला जे सांगतो ते तुम्हाला आज पटणार नाही, ते 10 वर्षांनी पटेल. पण 10 वर्ष थांबण्याची माझी सिद्धता आहे असं उद्याचं स्वप्न पाहणाऱ्या सावरकरांबद्दल बोलावं असाही प्रश्न पडतो. त्यामुळे तरुणपणातले सावरकर, माध्यान्नीचे सावरकर आणि अस्ताला जाणारे सावरकर या तीनही सावरकरांचा थोडा थोडा परामर्श घेण्याचा प्रयत्न आपण करू. खरं तर आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे 1857 स्वातंत्र्य समर या देशात होऊन गेलं आणि त्यानंतर ब्रिटिश खऱ्या अर्थानं सावध झाले. मित्रांनो, का सावध झाले ब्रिटिश? कारण त्यांना कल्पना नव्हती की इथल्या इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ती आग भडकेल आणि ती आग अक्षरशः आपल्याला नामोहरम करून टाकेल. आणि मग त्यानंतर ब्रिटिशांनी असं ठरवलं की आता महाराष्ट्रामधले हे जे 2 प्रमुख वर्ग आहेत, एक म्हणजे मराठे आणि दुसरे म्हणजे ब्राह्मण, यांना सैन्यात अजिबात घ्यायचं नाही. कारण बंड करणारी ही प्रमुख मंडळी आहे. महाराष्ट्राला पारतंत्र्य सोसत नाही अशी महाराष्ट्राची ऊर्जस्वल परंपरा आहे. त्याच्यामुळे सगळ्यात आधी आपण इतिहास जर बघितला तर आपल्याला लक्षात येतं बंगाल पडलं, नंतर पंजाब गुडघे टेकून शरण आलं आणि नंतर तिसऱ्यांदा सगळ्यात शेवटी ब्रिटिशांना ज्या भूप्रदेशावर आपलं अधिराज्य निर्माण करता आलं तो सगळ्यात शेवटचा प्रदेश महाराष्ट्र आहे. काय गंमत आहे बघा, 300-400 वर्षांचा तो सगळा यवनी लोंढा जेव्हा या देशामध्ये ठाण मांडून बसलेला होता, अगदी पार तुम्ही तिकडे उत्तरेपासून विचार केलात खाली दक्षिणेपर्यंत,
तर त्या उत्तरेकडून आलेल्या लोंढ्याला शह देण्याची सुरुवात या महाराष्ट्रामधून झालेली आहे. त्या यवनांना हकलून दिलं, त्यांना हकलून दिल्यानंतर मग इंग्रज सुद्धा या देशावर आक्रमण कसं करत आलेले. शेवटी 1800 साली जेव्हा शनिवारवाड्यातला युनियन जॅक निघून गेला, त्यानंतर मग हळूहळू पाय रोवायला सुरुवात झालेली आहे. त्याच्या आधी ते कलकत्त्याला आले, आणि कलकत्त्याला आल्यानंतर मग पंजाब पडलं, तिकडे रामसिंग कुकांचं नेतृत्व झालं, आणि सगळ्यात शेवटी महाराष्ट्राकडे ब्रिटिशांची वक्रदृष्टी वळली. ब्रिटिशांनी शिक्षण सुरू केलं, इंग्रजी शिक्षण, ते सुद्धा बंगालमध्ये. मग बंगालमधल्या तरुणांनी इंग्रजी शिक्षण घेऊन त्यांना नोकऱ्या मिळायला लागल्या, गलेलठ्ठ पगाराच्या नोकऱ्या मिळायला लागल्यानंतर मग हे ब्रिटिशांचं राज्य म्हणजे जणू ईश्वरी वरदान या देशामध्ये आलं की काय असं त्यांना वाटायला लागलं. आणि मग गुलामगिरीची पुन्हा एकदा नव्यानं बीज या देशाच्या मातीत रोवली जाऊ लागली. त्याला पहिलं खिंडार आमच्या महाराष्ट्राने पाडलंय, लक्षात घ्या. ही जी नावं आहेत ना 1857 स्वातंत्र्य समरातली, मंगल पांडे, त्याच्यानंतर तात्या टोपे, झाशीची राणी, हे सगळी महाराष्ट्राच्या अवतीभोवतीच्या प्रदेशातनं आलेली ही सगळी माणसं आहे. तो पेशवा दुसरा जेव्हा बिठूरला तिकडे नंतर निघून गेला, तेव्हा त्याच्यानंतर ह्या जो सगळा उठाव झाला, याला महाराष्ट्रातनं सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणावरती सामुग्री पुरवली गेली. आणि मग ब्रिटिशांनी असं ठरवलं की नाही, आता महाराष्ट्रातले हे मराठे लढायला कडवे, त्याच्यामुळे त्यांना काही आमच्या सैन्यात जागा द्यायची नाही. त्यांना सैन्यात जागा दिली तर ते इथली आमची जागा हलवतील, हे लक्षात घ्या. आणि मग नंतर सावरकरांनीच वर्णन केलंय की अशा या महाराष्ट्रामध्ये ज्यातला सैन्यच गेलं ना, लढवय्येपणा गेला. आणि नंतरच्या काळात सुद्धा बघा तुम्ही, 1857 जर पहिला क्रांतीचा उठाव कुठे झाला असेल तो या महाराष्ट्राच्या भूमीत आहे, वासुदेव बळवंत फडक्यांच्या रूपाने इथे पनवेलच्या जवळ शिरढोणला, इथे त्यांचं गाव आहे शिरढोण. नंतर सुद्धा महाराष्ट्रच हुंकार घेऊन उभा राहिलाय. सावरकरांनीच इतिहासाची जी मीमांसा केलेली आहे ती मीमांसा करता करता असं लिहिलंय, महाराष्ट्रातल्या 3 गटांचं वर्णन. हा सगळा पूर्व इतिहास मी याच्यासाठी सांगतो की त्याचे पुढे सावरकरांच्या आयुष्यात रिफ्लेक्शन्स आलेले आहेत, त्याच्यामुळे लक्ष देऊन ऐका. पहिला वर्ग कुठला, तर या महाराष्ट्रात मी म्हणालो तसं बंगालप्रमाणेच ब्रिटिश शिक्षण सुरू झालेलं होतं, आणि ब्रिटिश शिक्षणामुळे नोकऱ्या मिळायला लागलेल्या होत्या, महिन्याच्या महिन्याला दामदुपटीनं पगार हातात यायला लागलेला होता. त्यामुळे आपसुकच ही जी नवी पिढी होती ती आंग्ल शिक्षणाकडे वळलेली होती, आणि त्या आंग्ल शिक्षणातून पैसा मिळाल्यानंतर मग राव बहादूर, रावसाहेब अशा पदव्या मिळायला लागलेल्या होत्या. आणि मग त्यांना ब्रिटिशांचं राज्य म्हणजे ईश्वरी वरदान वाटायला लागलेलं होतं. जणू काही देवच आपल्या देशामध्ये आले, आणि आता तेच इथून पुढे आमचा सगळा उद्धार वगैरे करणार, अशा पद्धतीच्या यांच्या धारणा होत्या. सावरकरांनी अगदी वाईट शब्दामध्ये त्यांना जोडून काढलेला आहे. दुसरा वर्ग कुठला होता महाराष्ट्रामध्ये, तो होता स्वदेशनिष्ठांचा. स्वदेश, स्वभाषा, संस्कृती, स्वराष्ट्र यांच्या जाणीवा मनामध्ये विकसित झालेला हा वर्ग होता. त्यांना या देशाबद्दल वाटत होतं, अरे नाही, हे ब्रिटिश आपलं कल्याण करायला इथे आलेले नाही आहे, ते कुठेतरी राज्याच्या हवेनं त्यांना इथे राज्य करायचं आहे, इथनं पैसा बाहेर घेऊन जायचा आहे, या सगळ्या हव्यासा पोटी ते आलेले आहेत याची जाणीव या स्वदेशनिष्ठांना होती. त्यांच्यामध्ये आमचे वासुदेव बळवंत येतात, त्यांच्यामध्ये लोकमान्य टिळक येतात. आणि तिसरा जो वर्ग या महाराष्ट्रामध्ये होता त्याचं वर्णन सावरकरांनीच करून ठेवलंय. ते असं म्हणतात की अरे कोण ही राणी आणि कोण हा राजा, ती जी विक्टोरिया राणी आणि तो कोण एडवर्ड बादशहा, कोण तो, त्याचा या मातीशी काय संबंध, त्या परदेशातून आलेल्या परमुलखातून आलेल्या राजा राणीला आम्ही मानत नाही, जा त्यांना पुन्हा त्यांच्या देशामध्ये धाडून देऊ, असं सांगणारा तिसरा वर्ग सावरकरांनी, वासुदेव बळवंत फडक्यांनी, चापेकरांनी, अनंत कान्हेरेंनी महाराष्ट्रात निर्माण केला, तो तिसरा वर्ग म्हणजे क्रांतिकारकांचा. असे 3 वर्ग त्या काळात महाराष्ट्रामध्ये सक्रिय होते. आणि मग मी जो आत्ता आपल्याला इतिहास सांगितला त्यात सावरकरांचं घराणं म्हणजे आधीपासूनच देशाच्या स्वातंत्र्याला वाहिलेलं,
पेशव्यांच्या काळामध्ये म्हणजे दुसऱ्या बाजीराव पहिल्या बाजीराव पेशव्याच्या काळामध्ये त्यांनी पेशव्यांनी सावरकरांच्या घराण्यातले जे पुरुष होते त्यांना राहुरी नावाचं गाव इनाम दिलेलं होतं. आणि नंतरच्या काळामध्ये पेशवाईच्या अस्ताच्या काळामध्ये म्हणजे दुसरा बाजीराव जेव्हा निघून गेला महाराष्ट्र सोडून तेव्हा दसऱ्याच्या एका उत्सवानिमित्त सावरकरांच्या घराण्यातल्या पूर्वजांनी म्हणजे परशुरामपंत सावरकरांनी त्या बाजीरावाला काही सोन्याच्या मुद्रा देऊन मदत केलेली होती. आणखी सांगतो, आपल्याकडे म्हटलंय ना शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. तर हे बीज किती शुद्ध होतं, हे बीज किती अस्सल होतं, या बीजामध्ये राष्ट्रप्रेमाचे हुंकार कसे दडलेले होते ते सांगतोय, ते लक्षात घ्या. आणखी म्हणजे एल्फिस्टनशी युद्ध करण्याचा एकदा प्रसंग आला आणि युद्ध करण्याच्या प्रसंगावेळेस त्या काळात बाजीरावाकडे दुसऱ्या बाजीरावाकडे युद्ध सामग्री उपलब्ध नव्हती. अशा काळात या सावरकरांच्या घराण्यातले पुरुष परशुरामपंत सावरकर मदतीला धावून गेलेले आणि मदतीला धावून गेल्यानंतर त्यांनी त्या युद्धामध्ये बाजीरावांना सहकार्य केलं. तिसरी आणखी मदत म्हणजे जेव्हा ते निघून गेले तेव्हा निघून जाताना पुण्यामध्ये ज्या काही स्त्रिया मागे उरलेल्या होत्या त्या आया बहिणींची अब्रू वाचवण्याचं काम सुद्धा सावरकर कुटुंबाने केलेलं आहे, लक्षात घ्या. हा सगळा पूर्व इतिहास आपल्याला ठाऊक पाहिजे आणि तो मी जसा तुम्हाला सांगतोय आत्ता इथे वाटतं ना आपल्या महाराष्ट्रामध्ये किती छान परंपरा होती, किती मोठमोठी माणसं होऊन गेली या देशामध्ये. छत्रपती शिवाजी महाराज की जय असं आत्ता इथे आल्यानंतर आपण ललकारा ठोकल्या, कुठेतरी अंगामध्ये एक वेगळी वृत्ती संचारते, रक्त सळसळतं हे आपण सांगतो. ही परंपरा या पिढीपासून त्या पिढीपर्यंत जाते. ज्या देशामध्ये ती परंपरा या पिढीपासून त्या पिढीपर्यंत जाते हा विचार पोचवला जातो त्या राष्ट्राचा इतिहास तर उज्ज्वल ठरतोच पण भविष्य सुद्धा उज्ज्वल ठरतं. मी आता तुम्हाला जसं हे पोट तिडकीने तळमळीने सांगतोय तसं सावरकरांना त्यांच्या आई वडिलांनी लहानपणी हे सांगायला सुरुवात केली. सावरकरांनी म्हटले की लहानपणी रामविजय हरिविजय पांडव प्रताप नवनीत हे सगळे ग्रंथ आमच्या घरी असायचे आणि रात्री जेवण झाल्यानंतर आमच्या घरी जवळ एक प्रथाच पडलेली होती की काय करायचं, आमचे अण्णा आम्हाला समोर बसवत, मांडी घालून आम्ही सगळे तीन भाऊ आमची बहीण आम्ही बसत असू, आई सगळं स्वयंपाकाचं वगैरे जेवण झाल्यानंतर आवरून ठेवत असे आणि मग वडील काय करत, आमचे अण्णा काय करत, तर पांडव प्रताप नवनीत यासारखे जे सगळे ग्रंथ आहेत ते ग्रंथ आम्हाला वाचवून दाखवत, मग दसरा दिवाळी आली की देवीची उपासना आमच्याकडे सुरू होत असे आणि मग ते ग्रंथ वाचायला सुरुवात झाल्यानंतर काहीतरी वेगळे शब्द कानावर पडत आणि त्या ग्रंथांमध्ये सगळी पांडवांच्या कथा असायच्या, रामायण महाभारत असायचं, प्रभू रामचंद्राचा पराक्रम सांगितला जायचा आणि तो पराक्रम ऐकता ऐकता अंगावरती रोमांच उभे राहायचे आणि मग आम्ही कुतूहलाने आई वडिलांना विचारायचो की काय हो हा राम कधी होऊन गेला, हे पांडव कधी होऊन गेले, अर्थात त्याची इतकी अगदी अचूक उत्तरं त्यांच्याकडे नसायची. मग आई वडील काय करायचे, तर मग आहेतच छत्रपती शिवाजी महाराजांच्या कथा सांगायचे, महाराणा प्रतापाच्या कथा सांगायला लागायचे, चाणक्याच्या आणि चंद्रगुप्ताच्या कथा सांगायचं. गेली आत्ता 200 वर्षांपूर्वीची गोष्ट रे विनायका, काय सांगू तुला, असा तो अफजल खान आला आणि वा अफजल खान केवढा शरीराने बलदंड आणि छत्रपती महाराज आपले गेले त्याला भेटायला, त्यांनी मोठीच्या मोठी त्याची सगळी हात पसरले आणि महाराजांना घेतलं की रे कवे, काय सांगू, महाराजांना कवेत घेतलं, महाराजांना दाबलं आणि पुढे, असा प्रसंग सांगायला सुरुवात केल्यानंतर सावरकरांच्या मनात तो प्रसंग उभा राहायचा आणि कुठेतरी मग मनामध्ये वाटायला लागायचं की नाही आपल्या देशामध्ये इतके इतके पराक्रमी वीर होऊन गेलेले आहेत, इतकी वीरत्वाची ऊर्जास्वल परंपरा या देशामध्ये होऊन गेलेली आहे, त्यांचं काम पुढे आम्ही चालवू शकतो, आम्ही सुद्धा त्यांचेच वंशज आहोत ना, आम्ही सुद्धा त्यांचं काम पुढे चालवू शकतो ना, असं कुठेतरी मनातल्या मनात वाटायला लागायचं. आणि गंमत सांगतो, वीर पुरुषांची ही सगळी चरित्र वाचून वाचून बरे सगळे कोणाचे भक्त, छत्रपती शिवाजी महाराज महाराणा प्रताप हे सगळे कालीमातेचे भक्त आणि मग कालीमातेचे भक्त म्हणून सावरकरांनी त्या काळात दुर्गादास विजय नावाचा एक ग्रंथच लिहून घ्यायला सुरुवात केलेली होती. असा एक ग्रंथ लिहावा आणि हे जे सगळे भक्त मंडळी आहेत ज्यांनी कालीमातेची घोर उपासना केलेली आहे अशा सगळ्यांची आपण चरित्र लिहावी असं त्यांना आपसुकच आतल्या आत मनामध्ये वाटायला लागलेलं होतं. आणि मग मित्रमंडळींमध्ये हा बाल विनायक शाळेमध्ये जायला लागलेला आहे. शाळेमध्ये गेल्यानंतर त्या काळामध्ये आपल्याला अशा अनेक कथा सांगितल्या जातात की जातीभेदाचे प्रश्न होते किंवा या सगळ्या गोष्टी होत्या, पण विनायकांना लहानपणापासून या सगळ्यांना कधी जुमानलेलंच नाही.
अनेक वेगवेगळ्या जाती धर्माचे त्याचे मित्र ते त्याच्या घरी येणार, मग त्यांच्यामध्ये लढाया सुरू होणार, मग एकीकडे छत्रपतींची फौज उठणार, दुसरीकडून गनिमांचं सैन्य येणार, त्यांच्या ताटातुटीचं युद्ध सुरू होणार. असं युद्ध इतकं तुंबळ सुरू होणार की त्यांच्या त्या बिचाऱ्या झाडाच्या काटक्या तलवारी म्हणून तोडून आणलेल्या हे इतक्या द्वेषाने लढतायत की यांचं जाऊ द्या. दररोज आजूबाजूच्या झाडांचे बळी आणि त्या काटक्या आणि तलवारीच तुटून जायला लागल्या. इतका आवेश, इतका भावना वेग, इतकं त्यांच्या मनामध्ये देशाविषयीचं प्रेम लहानपणापासून उत्पन्न व्हायला सुरुवात झाली. याचं पहिलं कारण म्हणजे सावरकरांचे आई वडील. आज तुमच्या माझ्या घरामध्ये मुलं वाढतात, आम्ही मुलांना वाढवतो, पण त्यांचं संगोपन योग्य रीतीनं करतो का हा प्रश्न आम्ही आपल्याला विचारला पाहिजे. स्वतःला कधीतरी आपण कठोरपणे आरशात बघितलं पाहिजे. आजकाल आमच्या आया मूल जन्माला येण्याआधी गर्भसंस्कार करतात, पण मूल जन्माला आल्यानंतर त्याच्या मनावर काय संस्कार झाले पाहिजे, त्याला कसं वाढवलं पाहिजे. आमच्या मी अत्यंत अभिमानाने सांगतो, आमच्या आई वडिलांनी आम्हाला लहानपणी देवासमोर बसवलं. पसायदान, रामरक्षा, हनुमान चालीसा, भीमरूपी महारुद्रा या सगळ्या सगळ्या गोष्टी आमच्याकडनं म्हणून घेतल्या. म्हणून आज शब्दांना जी एक धार चढली ना, त्याचं कारणच आहे. सावरकरांच्या शब्दांना जी धार चढली आहे ना, त्याचं खरं श्रेय त्यांच्या आई वडिलांना आहे. कारण त्यांनी दररोज त्या मुलांना समोर बसवून त्यांच्याकडनं हे सगळं करून घेतलं, त्यांना या गोष्टी सांगितल्या. सावरकरांचे वडील स्वतः उत्तम शस्त्रास्त्र चालवायचे बरं का, बंदूक त्यांना उत्तम चालवता येत होती. शस्त्रास्त्र चालवता चालवता, बंदूक चालवता चालवता या विनायकाला त्यांनी ती चालवायला शिकवली, आणि चालवायला शिकवल्यानंतर हळूहळू धनुष्यबाण कसा ओढायचा तो ओढायला शिकवला. हळूहळू या सगळ्याबद्दल उन्नत करत नेत असताना दुसऱ्या बाजूला त्यांच्यातल्या वीरवृत्तीची जोपासना केली. आपल्या मुलांना हवं त्याच्यासाठी ते अगदी आग्रहानं त्या त्या गोष्टी द्यायला लागले. सावरकरांनी एक प्रसंग लिहिलाय की एक कुठलं तरी पुस्तक प्रकाशित होणार होतं, आणि ते पुस्तक प्रकाशित होण्यासाठी एक काहीतरी अनामत रक्कम, पूर्व नोंदणीची रक्कम भरायची होती. आणि ती रक्कम भरण्यासाठी मी दादांकडे विचारायला गेलो की दादा असं असं पुस्तक आहे आणि मला ते घ्यायचंय. दादा म्हणे अरे मग मला विचारतो काय, घेऊन टाक. अशा पद्धतीची मोकळीक सुद्धा लिहिलेली होती. आणि अशा वातावरणामध्ये सावरकरांचा पिंड पोसला जात होता, वाढत होता, बहरत होता. आता लक्षात घ्या, ते जे सगळं भगूरचं वातावरण आहे, नाशिकचं वातावरण आहे सावरकरांच्या अवतीभोवतीचं, त्या वातावरणामध्ये एकतर पुणे अगदी 4-5 तासांच्या अंतरावर, त्यामुळे पुण्याला वर्तमानपत्र सगळी केसरी काळासारखी मोठमोठी वर्तमानपत्र ती नाशिकला येत होती, परिणामी भगूरला येत होती. आणि मग त्या काळामध्ये प्लेगची एक महाभयंकर साथ त्या भगूरमध्ये, त्या नाशिकमध्ये आलेली होती. आणि ती प्लेगची साथ इतकी विलक्षण होती की सावरकरांनी असं लिहिले की आम्ही सगळे मित्रमंडळी आमच्या गावामध्ये इतकी वाईट परिस्थिती होती की दररोज त्या स्मशानभूमीमध्ये रात्र असो दिवस असो प्रेतांना खंडच नव्हता. आणि आम्ही सगळे मित्र जे देशभक्तीने मुसमुसलेलो होतो, रसरसलेलो होतो, नुसती देशभक्ती नाहीये, त्याच्यातली सामाजिकता किती योग्य पद्धतीनं जपली आहे बघा. ही सगळी 8-10-12 वर्षांची पोरं त्या काळात प्लेगनं मेलेली प्रेत उचलून त्यांच्यावरचे पुढचे संस्कार त्या स्मशानभूमीत करत असत. सावरकरांनी ह्या स्वतः आठवणी लिहून ठेवलेल्या आहेत. ते म्हणे की त्यामुळे भीती काय असते, लहानपणी माझी आई गेलेली, त्यामुळे मृत्यू मी माझ्या घरात माझ्या जवळून अनुभवला होता. माझ्या घरात मृत्यू झालेला असल्यामुळे आता इतरांच्या घरामध्ये जे काही घडतंय ते मी स्वस्थपणे कसं बघू. त्यामुळे मग आम्ही सगळे मित्र जमायचो, आणि जमल्यानंतर मग त्या प्रेतांची विल्हेवाट करण्यासाठी रात्रीच्या रात्री आम्ही त्या प्रेता जळणाऱ्या प्रेतांच्या प्रकाशामध्ये स्मशानभूमीत काढलेले. 8-10-15 वर्षांची आमची मुलं आज आम्ही त्यांना नाक्यावर दुधाची पिशवी आणायला सुद्धा चटकन पाठवत नाही. अशा काळात सावरकर कुटुंबियांच्या मध्ये केवढं धैर्य, केवढी धमक होती बघा, की ही सगळी कामं करायला त्यांना प्रवृत्त केलं. असे सावरकर हळूहळू वाढत होते. आणि मग प्लेगची इतकी परिस्थिती भयानक झाली की तिकडे पुण्यामध्ये टिळक तर वारंवार लिहित होतेच, त्याचा परिणाम असा झाला की चापेकरांना टोकाचं पाऊल उचलावं लागलं आणि त्या रायंडला मारावं लागलं. बरं, रायंडला मारलंय
रायणाला मारल्यानंतर ते काही पकडले गेले आणि पकडले गेल्यानंतर सुद्धा ज्यांच्यासाठी चापेकरांनी हा पराक्रम केला त्यांच्यापैकीच काही लोक त्यांच्यापैकीच काही लोक चापेकरांना बोल लावायला लागले, त्यांच्याबद्दल नको नको ते बोलायला लागले. यामुळे सावरकरांचं ते तरुण मन इतकं अस्वस्थ झालं की अहो 25, 26, 27 वर्षांचे हे चापेकर बंधू, घरामध्ये मुलं आहेत, बायका आहेत, आई वडील आहेत, त्यांच्यापैकी कुणाचीही पर्वा न करता तुमच्या माझ्या देशासाठी हसत हसत फासावर चढतात आणि आम्ही काय करतोय? आम्ही अजूनही घरामध्येच अडकून पडलेलो आहोत. आम्हाला काय याच्यापेक्षा बाहेर जाता येत नाही, आम्हाला काय वेगळं काही करता येत नाही, असा विचार त्यांच्या मनामध्ये आला. ज्या केसरीमध्ये त्या चापेकरांना फासावर लटकवल्याची बातमी आली होती मित्रांनो, तो केसरीचा अंक सकाळ भिजून गेला. रात्रभर ते स्परेट झालेत सावरकर, कळेना त्यांना, सुचेना त्यांना. तिकडे पुण्यामध्ये इतका होतात ना हे मंडळी गाजवत आहेत आणि मी काय करतोय, मी माझ्या देशासाठी काय करतो. आज सुद्धा आपल्या अवतीभोवती अशा अनेक वाईट घटना घडतात. तुम्हाला मला रोज रोज अशा अनेक घटना ऐकाव्या लागतात. आपण हळहळतो, आपल्या मनात शंकेची पाल चुकचुकते, अरे 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 का झालं हे असं असं व्हायला नको होतं. आपण कधी विचारतो का स्वतःच्या मनाला हा प्रश्न की मी काय करू शकत होतो, ती घटना टाळण्यासाठी मी काय करू शकत होतो? हा प्रश्न त्या सावरकरांना पडला ना, म्हणून इतिहासात कुठेतरी 100-125 वर्षांपूर्वी त्या विनायक दामोदर सावरकराला वयाच्या 14व्या वर्षी हा प्रश्न पडला की मी माझ्या देशासाठी काय करू शकतो. म्हणून आज तुमचा माझा वर्तमान काळ इतक्या सुखाचा झालेला आहे, लक्षात घ्या. हा प्रश्न जर पडला नसता ना तर तुम्ही आम्ही नसतो आज इतक्या सुखामध्ये इथे बसलेलो. एअर कंडिशन सभागृह, उत्तम प्रकाश योजना, सगळ्या उत्तम सुख सोयी, हा त्यांना पडलेला प्रश्न आज इथे तुमच्या माझ्या सुखाचं कारण आहे ही जाणीव सतत आपण मनामध्ये ठेवली पाहिजे. काही गरज नव्हती वासुदेव बळवंत फडक्यांना फासावर जायची, काही गरज नव्हती स्वतःचे हाल करून घ्यायची, पण माझी मातृभूमी, माझा देश, त्याचं मी देणं लागतो ही जाणीव त्यांच्या मनात आली. आणि मग 14व्या वर्षाचा विनायक त्या अष्टभुजा भवानी समोर बसला आणि काय शपथ घ्यावी, काय शब्द आहेत हो, अंगावर रोमांच उभे राहतात. काय म्हणतात सावरकर त्या चापेकरांना, कवी मन किती आहे बघा, हे जे वाचलंय ना सगळं, त्या वाचण्याचे परिणाम आहेत. 14 वर्षांचा विनायक त्या अष्टभुजा भवानी समोर उभा राहतो आणि म्हणतो, हे अष्टभुजा भवानी, या देशाचं स्वातंत्र्य परत मिळवण्याकरता सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरे तो झुंजेन, पण तुला परदास्यातून मुक्त करीन, एकतर तुझ्या मस्तकावर स्वराज्याचा राज्याभिषेक करीन, स्वातंत्र्याचा मुकुट चढवीन, किंवा त्यात जर यश नाही आलं तर हसत हसत आत्मबलिदान करेल. इतकं मोठं वाक्य आमच्या 14 वर्षाच्या मुलांनी म्हणून दाखवावं. त्यांनी आतून स्फुरलेलं होतं, आतून त्यांना ते सुचलेलं होतं. आणि मग कवी मनाच्या विनायकाला कविता सुचली आणि त्यांनी चाप गेलेल्या चापेकरांना, वधस्तंभावर पोचलेल्या चापेकरांना काय सांगितलंय आपल्या कवितेमधून, फाशी ना ती यज्ञ वेदिका. चापेकर तुम्ही गेलात ना, तो फास नव्हता बरं, फाशी ना ती यज्ञ वेदिका, रक्ते न्हाली जी तुमच्या, त्याच रक्ते त्याच राष्ट्ररणी सार्थक रक्ताने यमुचा, कार्य सोडून अपुरे पडला झुंजत खंती नको, पुढे कार्य सोडून अपुरे पडला झुंजत खंती नको, पुढे कार्या चालवू गेळवनी तुमच्या पराक्रमाचे आम्ही धडे, असं त्या चापेकरांना सावरकर सांगतात. अहो काळजी करू नका, आम्ही आहोत ना या देशामध्ये. वासुदेव बळवंतांना तुम्ही, वासुदेव बळवंत सुद्धा तसेच फासावर गेले ना, त्यांना सुद्धा तसंच मरण पत्करावं लागलं. एडनच्या तुरुंगामध्ये बेहाल होऊन ते जगले, पण नंतर तुम्ही जन्माला आलात, तुम्हाला प्रेरणा त्यांची, मग आता तुमची प्रेरणा कोणामध्ये तरी जायला नको का, ती आम्ही घेतो. म्हणून मग कार्य सोडून अपुरे पडला झुंजत खंती नको, पुढे कार्य चालवू गिरवून तुमच्या पराक्रमाचे आम्ही धडे, आम्ही आहोत. आणि मग कामाला सुरुवात झालेली आहे अभिनव भारतची,
मग मित्रमेळा नावाची संस्था सुरू झाली. राष्ट्रभक्त समूह हे तिला नाव देण्यात आलं. आता गंमत बघा, आपण जे काम करतोय ते काम सुरुवातीपासून किती अवघड आहे, त्याच्यावर लागणार आहे, याची किती मनामध्ये जाणीव आहे, ही प्रगल्भता वयाच्या 15-16 वर्षी असणं हेच खूप मोठं भाग्याचं लक्षण आहे. त्यांना प्रश्न पडला होता की आपण सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरे तो झुंजू अशी प्रार्थना घेतली आहे, त्यामुळे आपल्याला उपोषणाला नाही बसायचं. त्यासाठी जर माणसं निवडायची, सशस्त्र क्रांती करायची, तर ती माणसं हक्काची असली पाहिजेत, ती माणसं विश्वासू असली पाहिजेत. आणि मग अशी माणसं निवडायला कुठेतरी वरवर एक नाव त्या संस्थेला दिलं पाहिजे. म्हणून मग मित्रमेळा हे वरवरचं नाव, आणि त्या मित्रमेळ्याच्या आवरणाखाली जी तरुण मंडळी निवडून घेतली जात असत, ती तरुण मंडळी राष्ट्रभक्त समूह या संस्थेत काम करत असत. आता गंमत बघा, मॅनेजमेंट स्किल्स कशाला म्हणतात. एक 16 वर्षाचा मुलगा तुम्हा आम्हाला शिकवतो, कळलं? मॅनेजमेंट स्किल्स, एखादी संस्था कशी उभारावी, एखाद्या संस्थेची उद्दिष्ट कशी ठरवावी, सावरकरांनी लिहून ठेवलेलं आहे. काय काय आम्ही ठरवलं होतं अभिनव भारताची किंवा राष्ट्रभक्त समूहाची किंवा मित्रमेळ्याची स्थापना करताना, तर पहिली गोष्ट, त्या नाशिकच्या तेळभांडेश्वराच्या बोळामध्ये जे आमचे कार्यक्रम होत, जे आमचे वर्ग भरत, त्या वर्गामध्ये सगळ्यात आधी तर छत्रपती शिवरायांचा फोटो, त्यानंतर मग झाशीची राणी, मंगल पांडे, तात्या टोपे, अशी सगळी आमची प्रेरणास्थानं जी होती, त्या सगळ्या मंडळींची आम्ही तिथे छायाचित्र लावलेली होती. दररोज आम्ही त्या मंडळींचं गुणगान गाणाऱ्या शौर्याच्या कथा तिथे ऐकत असू. दुसरी गोष्ट, या अभिनव भारतामध्ये किंवा या राष्ट्रभक्त समूहामध्ये ज्याला ज्याला यायचंय, त्याला त्याला सर्वप्रथम आम्ही काय करत असू, तर सशस्त्र क्रांतिकारकांना किंवा देशाच्या स्वातंत्र्यासाठी हौतात्म्य ज्यांनी ज्यांनी पत्करलंय, अशांना इंडियन पिनल कोडाप्रमाणे किंवा त्या काळात ब्रिटिशांचा जो काही कायदा आणि सुव्यवस्था होती त्यानुसार काय काय शिक्षा फरमावल्या गेलेल्या आहेत. तुमच्या घरादारावर जप्ती येईल, तुम्हाला कदाचित फासावर जावं लागेल, सगळी घराची राख रांगोळी होईल, तुम्ही या जगामध्ये असाल किंवा नसाल याची खात्री देता येणार नाही, याची मनाची तयारी आधी आम्ही त्या सगळ्या मंडळींची करत असू. त्यानंतर तिसरा नियम, जो जो माणूस या मित्रमेळ्यामध्ये सहभागी होईल त्या त्या मुलाचं शरीर बलदंड असलं पाहिजे, शरीर पिळदार असलं पाहिजे, त्याचं वाचन उत्तम असलं पाहिजे, त्याने दररोज ग्रंथांचं वाचन केलं पाहिजे. कारण जर तुमच्या मनाला खरंच पटलं की माझ्या देशासाठी मला वेगळं काहीतरी करायचंय, तर तुम्ही या गोष्टी करू शकाल. पाचवा नियम त्यांच्या संस्थेचा असा होता, ऐका तरुण मंडळी इथे आलेली आहे, ही संस्था म्हणजे बाकी काहीच जमत नाही, म्हणून मग निघाले देशभक्तीच्या वाटेली, असं म्हणणारे माणसं सुद्धा, असं हिनवणारे शहाणे माणसं सुद्धा त्या काळात होते. अशांना चपराक म्हणून सावरकरांनी काय महत्वाचा नियम केलेला होता, अभिनव भारताचा मित्रमेळ्याचा जो सभासद असेल, जो सभासद होईल, त्याचा अकॅडमिक्स मधला परफॉर्मन्स म्हणजे शालेय जीवनामध्ये तो आपल्या ज्या इयत्तेमध्ये शिक्षण घेत असेल, ज्या वर्गामध्ये तो अभ्यासक्रमाचं क्रमिक शिक्षण घेत असेल, त्यात तो पहिल्या 10 आला पाहिजे. इतरांची तोंडच बंद करून टाकली की नाही अरे यांना काही दुसरी कामं नाहीत, निघाले देशभक्तीचा उद्योग करायला, काय यांना काम आहेत, असं जे बोलत होते, अशांची तोंड बंद करणारा हा नियम. याच्या शाखा कुठे कुठे होत्या, तर सावरकरांचं वय 17, 18, 19 फार तर फार, त्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या जवळपास प्रत्येक गावात आणि शहरात, म्हणजे नाशिक जवळ तर येवला, निफाड, वणी, त्र्यंबकेश्वर या सगळ्या नाशिकच्या जवळपासच्या गावांमध्ये तर होत्याच, पण इकडे सातारा, सोलापूर, सांगली, तिकडे मराठवाड्यामध्ये संभाजीनगर, औरंगाबाद, जालना, बीड, अशा सगळ्या ठिकाणी त्या काळामध्ये अभिनव भारताच्या शाखांचं जाळं विणलेलं होतं. आणि मग जो माणूस संस्था उभी करतो, तो त्या माणसाला जर पुढे जाऊन मोठं काम करायचं असेल, तर सावरकरांनी उदाहरण घालून दिलं होतं की आता नाशिकला ही संस्था उभी केली, नाशिकला ही सगळी कामं सुरू झाली, पण त्याच्यात ते स्वतः अडकून पडले नाही, संस्था वाढवण्यासाठी मोरक्या म्हणून ते पुढे पुण्याला गेले, पण त्यांच्या माघारी त्यांचे मोठे भाऊ गणेशराव आणि लहान भाऊ नारायणराव यांना त्या संस्थेची सूत्र हाती दिली. समर्थपणे पुढे सगळ्या तरुण मंडळींवर वचक राहील, त्यांना उत्तम पद्धतीने पुढे काम सुरू करता येईल,
नेता येईल अशा पद्धतीची रचना लावून मग सावरकर कुठे गेले तर लोकमान्य टिळकांच्या पुण्यामध्ये फर्ग्युसन कॉलेजात. फर्ग्युसन कॉलेजात गेल्यानंतर पहिलं काम काय करावं त्यांनी, तिथले शिवाजी क्लब, जेवणाचा शिवाजी क्लब, त्याच्यामध्ये प्रवेश घेतला आणि मग आरतीच रचून टाकली. ती आरती दररोज तिथे म्हटली जात असे. काय शब्द आहेत सावरकरांनी लिहिलेल्या आरतीचे. तुमच्या माझ्यासारख्यांना आज आपण ती आरती म्हणतो तेव्हा सुद्धा त्या शब्दांची धग जाणवते. किती तळमळ या माणसाच्या मनामध्ये, किती तळमळ या माणसाच्या अंतःकरणामध्ये असेल लक्षात घ्या. त्या छत्रपतींना ते म्हणतायत. काय म्हणतायत? दुष्ट आम्ही, दीन आम्ही, शरण तुम्हा आलो, परमशतेचा पाशी मरणोन्मुख झालो. काय करावं? इतक्या पारतंत्र्य, त्या परमशतेच्या पाशी मरणोन्मुख झालो. साधू परित्राणाय, दुष्कृती नाशाय, भगवन भगवत गीता सार्थ कराया, या आता या. ते जे म्हटलंय ना भगवंतान, परित्राणाय साधूनाम, विनाशाय दुष्कृताम, धर्मसंस्थापनार्थाय संभवान युगे युगे. तुम्ही एकदा येऊन गेलात पण आता आमच्यावर पुन्हा तशीच परिस्थिती आली आहे, आता पुन्हा एकदा या, आम्ही बोलवतोय. असं म्हणून मग पुन्हा पुन्हा त्या छत्रपती शिवरायांचं गुणगौरव सुरू केला. मग मित्रमेळा आणि राष्ट्रभक्त समूह जो नाशिकला होता त्याचं आता नाव बदलून अभिनव भारत केलं आणि या अभिनव भारताची कार्य सगळी सुरू झाली. काय गंमत आहे बघा, काय विलक्षण या माणसाची थोरवी असेल. मग तिथे जवळच त्यांनी असं सुरू केलं की आता इथे पुण्याच्या जवळ सिंहगड आहे, त्या सिंहगडाचा पराक्रम लोकांना सांगितला पाहिजे. आणि मग सावरकर क्लब तिथे जो सुरू झाला, त्या सावरकर क्लबाच्या बैठका शनिवार रविवारी सिंहगडावरती होऊ लागल्या आणि सिंहगडावरच्या त्या बैठकांमध्ये सावरकर न्यायचे या इथे त्या उदयभानाचं आणि तानाजीचं युद्ध झालं. तो बघा तो कडा, त्या कडावरून यशवंतीच्या साह्यानं सरसर चढले, इथे युद्ध झालं. असे रोमहर्षक प्रसंग सावरकर स्वतः रंगून रंगून सांगायला लागले. पुन्हा एकदा काव्य प्रतिभा जागृत झाली आणि त्या काव्य प्रतिभा जागृत होण्यानंतर सावरकरांनी पोवाडे लिहायला सुरुवात केलीत. काय ताकदीचे पोवाडे आहेत ते, आणि त्या पोवाड्यांमध्ये सुद्धा काय ऊर्जस्वल अशा रीतीची देशभक्ती ओथंबलेली आहे. काय म्हणतात सावरकर? धन्य शिवाजी तोरण गाजी, धन्यची तानाजी, धन्यची तानाजी, प्रेमे आजी सिंहगडाचा पोवाडा गाजी रहा, जी 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 जी, देशा माझी कहर कुदरला, पारतंत्र्य झरे, पारतंत्र्य झरे, हला हलही त्या परदास्याहुनी गळा गाठिता बरे, गोमाताची मान आणि ती शिखा ब्राह्मणांची, परदास्याची सुरी बंधू हो चिरी एकदाची, देश हिंदूचा हाय तयाचा माल कमलेंच ठरे, परिपरमेशा चुकून काहे रुचेल तेवी बरे. असं करून देशभक्तीच्या विपन्नावस्थेची सगळी परिस्थिती आपल्या तरुण मित्रांना सांगायचे आणि मग त्या गडावरती जो पराक्रम झाला ना मित्रांनो, त्या पराक्रम ज्या वीरांनी केला, त्या वीरांना आवाहन. लक्षात घ्या, काय उत्तुंग दर्जाची प्रतिभा असेल आणि काय साहस असेल की इतिहासात जे अमर वीर होऊन गेलेत ना. मी म्हणालो ना छत्रपतींना आवाहन केलं की या, तसं त्या वीरांना आवाहन, चितोडगडच्या बुर्जांनो त्या जोहारासह या, आम्हाला पराक्रम पाहिजे. आमच्याकडे पराक्रमच नाही, सगळी निसत्व पिढी या देशामध्ये जन्माला आलेली आहे. त्या ब्रिटिशांना हाकलून द्यायचं असेल ना तर तरुण मुलं पाहिजे. ती कुठून मिळवायची? तर त्या मुलांमध्ये ती देशभक्ती रुजवण्यासाठी त्या अनाम हुतात्म्यांना आवाहन, चितोडगडच्या बुर्जांनो त्या जोहारासह या. देशाच्या रक्षणासाठी तुम्ही जोहर केलात ना त्या चितोडगडच्या बुर्जांवर, तुम्ही या, आम्हाला स्वातंत्र्याची गीतं शिकवा, आम्हाला तुमचं हौतात्म्य सांगा, आम्हाला तुमचा पराक्रम सांगा. चितोडगडच्या बुर्जांनो त्या जोहारासह या, प्रताप सिंहा प्रतित विक्रमा, या हो या समया, तानाजीच्या पराक्रमासह सिंहगडा येई, निगारखो महाराज रायगड की दौलत ले आई, जरी पटका तोलीत धनाजी संताजी या या. हे सगळे पराक्रमी आमचे वीर, संताजी धनाजी, जरी पटका तोलीत धनाजी संताजी या या, दिल्लीच्या तख्तांची शखले उदयत भाऊ या. भाऊसाहेब पेशव्यांनी त्या औरंगजेबाचं सिंहासनाचे तुकडे तुकडे करून टाकलेले होते, महाराष्ट्राने केले. लक्षात घ्या, कुणी करू शकलं नाही, महाराष्ट्राने त्या भाऊसाहेबांच्या त्या औरंगजेबाच्या सिंहासनाचे तुकडे तुकडे केले. दिल्लीच्या तख्तांची शखले उडवित भाऊ या, स्वतंत्रतेच्या रणात मरुनी चिरंजीव झाले.
तुम्ही सगळे स्वतंत्रतेच्या रणात मरून चिरंजीव झालात, या ते तुम्ही राष्ट्रवीरवर या हो, या सगळे या, तृप्त होऊन या आणि मुक्त होऊन आम्हा सगळ्यांना आशीर्वाद द्या. आम्ही हे जे युद्ध मांडलंय ना, या युद्धासाठी तुमचे आशीर्वाद आम्हाला हवे. अशा पद्धतीने त्या तरुणांच्या मनामध्ये देशभक्तीची प्रेरणा रुजवणारे सावरकर. आणि मग बंगालची फाळणी झाली, आणि बंगालच्या फाळणीनंतर आपल्याला ठाऊक आहे की जी अभूतपूर्व होळी सावरकरांनी घडवून आणली ना, ती फार महत्वाची आहे. त्याच्यासाठी खरं साहस लागतं, आणि साहसी सावरकर इथून सुरू होता. तिची सभा झाली ना, त्या सभेला कोण उपस्थित होतं? शिवरामपंत परांजपे, काळ नावाच्या वर्तमानपत्राचे संपादक, आणि दुसरे केसरीचे संपादक खाडीलकर, खाडीलकर नव्हे, केसरीचे संपादक आमचे तात्यासाहेब केळकर, टिळक मुख्य मालक होते, केळकर त्या काळात संपादक होते. आणि ते आले, सावरकरांनी आधीच सांगून ठेवलेलं होतं, नाही परदेशी कपड्यांची होळीच होणार. केळकर भाषणाला उभे राहिले आणि म्हणाले, नाही होळी कशाला करायला हवी आहे, नाही ते कपडे वाया जातील ना, त्यापेक्षा आपण असं करूया की ते कपडे गोरगरिबांना वाटून टाकूयात. तिथे आपल्यापेक्षा वयानं, अनुभवानं, ज्ञानानं ज्येष्ठ असलेल्या माणसाला भर सभेत हा 22-23 वर्षांचा पोर उठून सांगतोय, नाही असं चालणार नाही, कारण कपडे गोरगरिबांना दिले तर गोरगरीब ते वापरणार, मग तुमच्या विरोधाला विचारतोय कोण? आपला विचार योग्य असेल तर आपण कितीही ज्येष्ठ व्यक्ती असो त्याच्याशी आदरानं वाद घालू शकतो. या सगळ्याचा प्रत्यय त्या काळात सावरकरांनी दाखवून दिला. मग काय, मग लोकमान्य टिळकांकडे जाऊन निर्णय घेऊ, ठीक आहे, आले टिळक महाराज. टिळक महाराजांना हे पटणं शक्यच नव्हतं, ते सुद्धा असंच म्हणाले, नाही होळीच झाली पाहिजे, पण ती होळी वाटली पाहिजे, ती शेकोटी नसली पाहिजे, लक्षात घ्या. त्यामुळे गाडाभर कपडे जमा करा, गाडाभर कपडे जमा झाले पाहिजेत, असा टिळकांनी हुकूम दिल्यानंतर मग ही सगळी अभिनव भारताची तरुण तेजस्वी पोरक कामाला लागलेली आहेत. तरुण तेजस्वी पोरक कामाला लागली, कामाला लागल्यानंतर हळूहळू दारोदारी जात आहेत. सावरकरांचे शब्द आहेतच, काय काव्य स्फूर्ती झालीय, काश्मीरांच्या शाली त्यजुनी अलपाकाला काभुलता, मलमल त्यजुनी वलवल चित्ती हल हल के पटका वरिता. आलं लक्ष, काश्मीरांच्या शाली तेजुनी अलपाकाला का भुलता. काश्मीरांच्या शाली आहेत की, तिकडनं येणाऱ्या शालींना का भुलता. मलमल तेजुनी वलवल चित्ती हल हल के पट का वरिता. मलमलचे कपडे इथे सुद्धा तयार होता, ते सोडून हे हल हल के पट का वरिता, पट म्हणजे कपडा, का तुम्ही घालता. अशा पद्धतीने काव्यस्फूर्तीतून लोकांना जागवण्याचा प्रयत्न सावरकर करू लागले. आणि हा म्हणता विजयादशमीचा दिवस उजाडला. विजयादशमीचा दिवस उजाडल्यानंतर गाडाभर कपड्यांची तयारी झालेली आहे. लोकमान्यांचा शब्द आहे, लोकमान्य त्यासाठी खास मुंबईला होते, मुंबईहून निघाले, येऊन दाखल झाले. आणि मग एकीकडे वाद्य वाजू लागली, सनई चौघडा वाजू लागला, आणि अशा वातावरणामध्ये ती मिरवणूक निघाली. ती मिरवणूक सगळ्या पुण्यामध्ये फिरवली, लक्षात घ्या, की कळलं पाहिजे आम्ही होळीच करणार आहोत, वाटून नाही देणार. ती मिरवणूक सगळ्यात पुण्यामध्ये फिरली, आणि मग लाकडी पुलावर आज आणली गेली. आजही पुण्यामध्ये जा, तिथे लाकडी पुलावरती सावरकर अध्यासन केंद्र आहे, तिथे या होळीच्या अनेक स्मृती जपून ठेवलेल्या आहेत. उत्तम अशी चित्र सावरकर अध्यासन केंद्रामध्ये लावलेली आहे. त्या ठिकाणी सगळी ती मिरवणूक आली, मोठा वाद्यांचा गजर सुरू आहे, आणि त्या भारलेल्या प्रसन्न वातावरणामध्ये लोकमान्य टिळकांची स्वारी तिथे आली. लोकमान्य टिळकांच्या मुकसंमतीने तिथे ती होळी पेटवण्यात आली. त्या होळीचा प्रचंड धूर सुरू झाला. स्वातंत्र्य लक्ष्मी की जय, वंदे मातरम लोकमान्य टिळक महाराज की जय, अशा प्रचंड घोषणांमध्ये ती होळी पेटली, धगधगली, आणि त्याचे पडसाद असे उमटले की लगेचच ब्रिटिशांच्या गुप्तहेर खात्यामध्ये नोंद झाली की पुण्याला विनायक दामोदर सावरकर नावाचं प्रकरण वाढत चाललेलं आहे, त्याला आवरा. म्हणजे त्या होळीचा धूर ब्रिटिशांच्या नाकापर्यंत पोचला, त्याचे हे परिणाम दिसायला सुरुवात झाली. पण इथंच नाही, हा धूर सातासमुद्रापार गेला हो. कसा?
तिथे साता समुद्रापार आमचे मोहनदास करमचंद गांधी बसलेले होते, त्यांना तो झूर का झोंबला कोण जाणे. त्यांनी मात्र त्या होळीचा अचानक निषेध केला आणि नंतर 1920 नंतर जेव्हा भारतात आले तेव्हा त्यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात टिळकांच्या नंतर बहिष्कारांनी आणि कपड्यांच्या होळीच्याच मार्गाने केली. का कोण जाणे. असतात एक एक गोष्टी, इतिहासाला पडलेली कोडी प्रश्नचिन्ह. पण याचं सावरकरांना सुद्धा भोगावं लागलं मित्रांनो. ते भोगण्याची तयारी त्यांच्यामध्ये होती कारण रँगलर परांजप्यांनी त्यानंतर त्या होळीमुळे सावरकरांना फर्ग्युसन कॉलेजच्या वसतिगृहातून काढून टाकलं. आता ते फर्ग्युसन कॉलेजचे संस्थापक लोकमान्य टिळक, त्याच्यामुळे त्यांना ही गोष्ट सहनच होणारी नव्हती. त्यांनी लगेचच आपली लेखणी उभारली आणि हे आमचे गुरुच नव्हे, हे कसले गुरु, हे कसले रँगलर, हे कसले परांजपे, यांना गुरु कोण म्हणते, हे आमचे गुरुच नव्हेत, असा जळजळीत मथळ्याचा अग्रलेख लिहिला. सावरकरांची तरुण पोरं संघटना बांधणं म्हणजे सोपं काम नाही, ती मुलं आयत्या वेळी मदतीला धावून आली पाहिजेत. ती तशीच धावून आली आणि जो 10 रुपये रक्कम दंड म्हणून ठेवलेली होती ती 10 पेक्षा भरपूर जास्त जमा झाली. ती 10 रुपये रक्कम कॉलेजामध्ये भरली, उरलेली रक्कम पैसा फंडाच्या चळवळीला सावरकरांनी अर्पण केली. इथून पुढे आता जे 2 महत्त्वाचे प्रसंग मी सांगणार आहे, ते 2 महत्त्वाचे प्रसंग खऱ्या अर्थाने मल्टीटास्किंग म्हणजे काय असतं हे तुमच्या लक्षात येईल. एक माणूस एका वेळेस काय काय करू शकतो, एका माणसानं एका वेळेस किती ध्येय ठरवावीत. तुम्ही आम्ही एक आयुष्य जगतो, या चेतना जेव्हा या देहामध्ये येते तेव्हा त्याला एक आयुष्य मिळतं सरासरी 60-70 वर्षांचं. त्या एका आयुष्यामध्ये काय काय संकल्प करायचे हे शिका, हे सावरकरांकडून शिका. ते संकल्प करण्याला सुद्धा एक साहसच लागतं, त्याबद्दल आता बोलूया. आता भगूरची घडी बसली, नाशिकची घडी बसली, पुण्याला अभिनव भारत झाला, होळी पेटली आणि आता माझी संस्था कुठे वाढली पाहिजे, आता मला भारतभरातल्या नागरिकांचं सहकार्य पाहिजे. आता संस्थेची बांधणी योग्य पद्धतीनं झालेली आहे पण आता त्यांना शस्त्रास्त्र पुरवली पाहिजेत, त्यासाठी काय करावं. तर मग आता LLB तर मी झालेलोच आहे या सगळ्या काळामध्ये, मग आता बॅरिस्टरकीची पदवी मिळावी म्हणून मग लंडनच्या दिशेने प्रयाण सुरू केलं. लंडनला गेलं पाहिजे अशा मनामध्ये विचार सुरू झाला आणि श्यामजी कृष्ण वर्मांकडून त्यांना शिवाजी शिष्यवृत्ती मिळाली. त्या शिष्यवृत्तीचा पहिला चेक लोकमान्य टिळकांनी दिला. काय भाग्य आहे, लोकमान्य टिळकांसारख्या माणसाकडून शिवाजी शिष्यवृत्तीचा पहिला चेक मिळाला आणि सावरकर निघाले. त्यांनी मना त्यांनी त्या आत्मवृत्तामध्ये असं लिहून ठेवलंय की आता इथे माझं सगळं स्थिरस्थावर करून आता मात्र मला केवळ मराठी भाषिकांपुरतं मर्यादित न राहता, तिथे मी लंडनला गेल्यानंतर उच्च शिक्षित उच्च भ्रू ही जी सगळी मंडळी असतील या सगळ्या तरुण मुलांना मला माझ्या क्रांतिकार्यात ओढता येईल आणि मग देशभरात माझ्या अशा क्रांतिकारकांचं जाळं विणलं की खऱ्या अर्थाने क्रांती समराला मला सुरुवात करता येईल, हा विचार मनात ठेवून तिथे गेले. 1906 साली त्यांनी पहिल्यांदा ती बोट सोडली, ते निघाले तेव्हा मनामध्ये असंख्य स्वप्न होती. ती स्वप्न उराशी बाळगून त्या बोटीत त्यांना हरनाम सिंग नावाचा तरुण मित्र भेटला. तो हरनाम सिंग म्हणाला, मला इथे राहत नाही, मी पुन्हा परत जातो. का परत जातो, अत्यंत सुस्थितीत. त्याचे वडील कोर्टामध्ये सत्र न्यायाधीश होते. त्याला स्वतःला बॅरिस्टरकीची पदवी मिळवण्यासाठी तो निघाला होता पण आईचा विरह सहन होत नाही या क्षुल्लक कारणामुळे तो व्यथित झालेला होता आणि सावरकरांनी त्याला इतका पेटवलाय. त्याला म्हणाले, बाबा रे, तुझ्या आईचा विरह तुला सहन होत नाही, आज तुझ्या आईची जी आई ती आपली भारत माता, ती भारत माता पारतंत्र्यात आहे, तिचा जीव किती तळमळत असेल याबद्दल तुला काहीच वाटत नाही करे. मग त्याला मॅझिनीचं चरित्र सांगितलं, त्याला शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची आठवण करून दिली आणि या सगळ्यामुळे तो इतका भारून गेला, त्याच्या मनामध्ये एक वेगळेच रोमांच उभे राहिले आणि त्या रोमांचांनी मित्रांनो त्याचं सगळं जीवन बदलून गेलं आणि आपला पहिला अनुयायी त्या आग नावेवरती लंडनच्या प्रवासात सावरकरांनी मिळवला. त्याचे 2-3 मित्र तिथे सोबत होते. त्या मित्रांना त्या आगबोटीवर शपथ दिली, एकतर मृत्यू किंवा विजय, लक्षात घ्या. ती शपथ त्यांनी लिहून ठेवलेली आहे की ते मित्र मला जेव्हा मिळाले तेव्हा त्यांना मी या सगळ्या पराक्रमाच्या गोष्टी सांगितल्या आणि माझं अभिनव भारताचं आंतरराष्ट्रीय काम त्या बोटीनं भारताचा किनारा सोडल्यानंतरच्या काही क्षणातच सुरू झालं होतं. लक्षात घ्या,
किती महत्वाची, किती साहसाची गोष्ट आहे बघा ही. जे जे मी ठरवलं ते ते मी करून दाखवणार, अशा पद्धतीची धमक. आणि मग आता बोटावर मोजायचं तुम्ही सगळ्यांनी. मल्टीटास्किंग. लंडनला गेल्यानंतर हा माणूस एका वेळेस काय 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 करू शकत असेल. ओके, आपण मोजूयात सगळेजण की साधारणतः जून महिन्यात 1906 सावरकर लंडनला पोहोचले. तिथे गेल्यानंतर त्यांना मुख्य काम अभिनव भारत वाढवणं आणि स्वतः बॅरिस्टर की होऊन पुन्हा भारतात परत येणं आणि क्रांतिकारकांची फौज बांधणं, या तीन उद्देशांसाठी ते गेलेले होते. आता एकटा माणूस मल्टीटास्किंग काय असतं हे सगळ्या जगाला कसं दाखवतो आपण मोजूया. पहिली गोष्ट, सावरकर गेले, त्याच्यानंतर ग्रेज इनमध्ये त्यांनी बॅरिस्टरकीच्या प्रवासासाठी नाव नोंदवलं. म्हणजे त्यांचा बॅरिस्टरकीचा प्रवास, शिक्षण, अध्ययन, अध्यापन सुरू झालं. दुसरी गोष्ट, तिथे गेल्यानंतर त्यांनी मॅझनीचं आत्मचरित्र, मॅझनीचं चरित्र 6 खंडांचं जे होतं ते आधी वाचून काढलं. दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट, ते 6 खंडांमधलं चरित्र वाचून काढल्यानंतर त्याच्यामधल्या महत्त्वाच्या गोष्टी हेरल्या आणि त्याच्यावरती मराठीत मॅझनीचं चरित्र लिहिलं. जे चरित्र भारतात पाठवलं आणि भारतात पाठवल्यानंतर मी म्हणालो ना इथे संघटना उभी केलेली होती, तर त्या इथे संघटना उभी केलेल्या संघटनेनं म्हणजे बाबारावांनी, बाळारावांनी ते इथे छापलं. त्याची प्रस्तावना इतकी भयंकर गाजली की त्या प्रस्तावनेची लोकांनी अक्षरशः पारायण करायला सुरुवात केली. तरुण मुलांच्या ओठावरती ही 26-27 पानांची प्रस्तावना इतकी ज्वलत जहाल अक्षरशः बसली की कुठल्याही नाशिक पुण्याच्या गल्ली बोळामध्ये मॅझनी म्हटलं की सावरकरांची प्रस्तावना तरुण मुलं धाडधाड म्हणून दाखवत अक्षरशः त्या पुस्तकाची पालखी धरून मिरवणूक केली. इतकं भयंकर ते पुस्तक चाललं. तिसरी गोष्ट, तीन गोष्टी झाल्या. चौथी गोष्ट, तिथे गेल्यानंतर व्यायामाला सुरुवात केली. प्रचंड व्यायाम, कारण त्यांना माहिती होतं की आपण भारतासारख्या प्रदेशातून इथे आलेलो आहोत, त्यामुळे शरीर आपल्याला काटक असणं गरजेचं आहे आणि शरीर काटक असेल तर आपण हे सगळे क्रांती समराचे प्रयोग करणार त्याच्यात मदत होईल. आणि त्याची पुढे मदत त्यांना मार्सेलिसच्या उडीमध्ये झालेली आहे. ती मापं जेव्हा मी तुम्हाला सांगीन ना, त्या पोर्ट होलची, सावरकरांच्या अंगांची, तेव्हा चक्रावून जाल. म्हणून व्यायाम लक्षात घ्या. तो व्यायाम करायला सुरुवात केलेली आहे. त्यानंतर 1857 बद्दल सुरुवातीलाच आपण बोललो. पाचवी गोष्ट मोजताय ना तुम्ही? पाचवी गोष्ट मी नंतर विचारी ना. पाचवी गोष्ट, 1857 जे स्वातंत्र्य समर होतं त्या 1857 स्वातंत्र्य समराचा वार्षिकोत्सव तिथे सुरू केला. म्हणजे बघा, इथे आमच्या देशामध्ये त्या स्वातंत्र्य युद्धाला बंड म्हणून घेणं होतं. आजही आम्हाला बंड म्हणूनच शिकवतात इतिहासामध्ये काही ठिकाणी. पण तिथे साता समुद्रापार लंडनमध्ये त्या 1857 जे जे हुतात्मे झाले त्या त्या हुतात्म्यांचा गौरव गाणारं कार्य तिथे नोंदवायला सुरुवात केली लक्षात घ्या. आणि ते कार्य नोंदवता नोंदवता तिथे त्याचा वार्षिक उत्सव संपन्न झाला. मोठं काम तिथे पार पडलं. सहावी गोष्ट, सेनापती बापट यांना सावरकरांनी बॉम्ब बनवण्याच्या पुस्तिका मिळवण्यासाठी पॅरिसला पाठवलं. तिथून फ्रेंच भाषेत त्या पुस्तिका घेऊन आले. त्या पुस्तिकांचं भाषांतर नंतर ॲना घोष यांनी केलं. ते भाषांतर झाल्यानंतर कितवा नंबरला होतो आपण? 7वा की 6वा? 7वा. 7 नंबरचं काम म्हणजे आता या पुस्तिका तर आल्या, त्या पुस्तिका पोहोचवायच्या कशा? तर ते जे इंडिया हाऊस होता ना जिथे सावरकरांचं हे सगळं क्रांतिकार्य चालायचं, त्याच्या वरच्या मजल्यावरती एक मुद्रणशाळा त्यांनी सुरू केलेली होती. आणि त्या बॉम्ब बनवण्याच्या पुस्तिकांच्या 150 प्रती त्या मुद्रणशाळेत स्वतःच छापून घेतल्या. आठवं काम. पुढे मदनलाल धिंगरासारखा माणूस पेटवला. मदनलाल धिंगरासारखा माणूस पेटवल्यानंतर त्याला सावरकरांनी इतक्या कठोर पद्धतीने तयार केलेलं होतं की एक दिवस प्रसंग सांगतो, त्याच्या मेणबत्तीवर अक्षरशः ते दोघं बसलेले होते आणि तो किती त्याग करू शकतोस असं सावरकरांनी त्याला विचारलं. ही ऐकिवातली गोष्ट आहे, अनेक जण सांगतात. आणि त्यांनी समोर पेटवली ती मेणबत्ती आणि असा हात धरला. सावरकर म्हणाले, काय करतोस तुम्ही? मला विचारलं ना मी किती सहन करू शकतो. बघा, बघता बघता हात काळा झाला तरीही मदनलालनं हात हलवला नाही. पुढे जाऊन
चटके बसायला लागलेत, आग व्हायला लागली, तरीही मदनलालनं हात हलवला नाही. एक क्षण असा आला, इतक्या वेदना व्हायला लागल्या की या हाताचं साल खाली पडून त्या मेणबत्तीचा दिवा विझला, पण मदनलालचा निश्चय काही केला विझला नाही हो. अशा पद्धतीने त्या मदनलाल धिंगराला पेटवलं. नवं काम तिथे गेल्यानंतर त्या वरच्या तिथे प्रयोगशाळा सुरू केली, स्वतः बॉम्ब बनवायला शिकले. सावरकर लक्षात घ्या, तो बॉम्ब इतरांना शिकवायचा नाही आहे, स्वतः बॉम्ब बनवायला शिकले. दहावं काम, ते जे बॉम्ब बनवलेल्या पुस्तिका होत्या ना, ते तिथे ठेवून काय करायच्या, त्या भारतातल्या क्रांतिकारकांना त्याची मदत व्हायला पाहिजे. म्हणून मग सेनापती बापटांपूर्वी 3-4 देशातला प्रवास करून त्या पुण्याला लोकमान्य टिळकांकडे पाठवल्या, आणि लोकमान्य टिळकांनी त्या पुस्तिका बंगालमध्ये पाठवल्या, आणि बंगालमध्ये त्याचे वेगळेच धूमधडाके सुरू झाले. लंडन, पुढे बाकीचे सगळे देश, टू महाराष्ट्र ते बंगाल, म्हणजे कुठं त्या ब्रिटिशांनी मागे फिरावं या माणसांच्या, मला सांगा. इतकं उत्तम नियोजन सावरकर सातत्याने करत होते. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, शिखांचा इतिहास नावाचा एक अतिशय महत्त्वाचा ग्रंथ त्यांनी या काळामध्ये लिहिला. त्यानंतर पुढे जाऊन 1857 स्वातंत्र्य समर नावाचं पुस्तक लिहिलं. हे सगळं जे मी सांगतोय ना, हे 2.5 वर्षात केलेलं काम आहे. या सगळ्या दरम्यान ते काय करायचे, लंडनच्या तिथल्या त्या संसदेमध्ये जाऊन बसायचे, तिकडच्या देशामध्ये काय घडामोडी घडत आहेत या सगळ्याचे वृत्तांत महाराष्ट्रातल्या वर्तमानपत्रांना पाठवायचे. म्हणजे पत्रकाराचं सुद्धा काम त्यांनी केलेलं आहे. इतकी सगळी कामं एकटा माणूस करतो, हे सगळं या एकट्याच्या जीवावर सुरू आहे. आणि पुन्हा एकदा मग मदनलाल धिंगरा पेटलेलाच होता. आता हे सगळी कामं सुरू झाल्यानंतर सावरकरांना ते बॅरिस्टरकीची सनदच देईनात. ते म्हणालेत की तुम्ही काय करायला आलात आणि काय करतायत. आणि मग हे सगळं वाढायला लागलं तेव्हा मदनलालच्या सहनशक्तीचा कडेलोट झाला. त्यानं ते कृत्य केलं, त्याचा निषेध लंडनमध्ये अनेकांनी नोंदवायला सुरुवात केली. आणि मदनलाल धिंगरानं कर्जन वायलीला मारल्यामुळे जी सभा झाली तिथे, त्या सभेमध्ये असा ठराव करण्यात येणार होता की मदनलाल धिंगरा हा अत्यंत पापी, अत्यंत मूर्ख, नालायक माणूस आहे, त्यानं उगाचच त्याची हत्या केलेली आहे. पण सावरकर त्या सभेमध्ये गेले एकटे. त्यांनी तो ठराव पारित झाल्यानंतर मदनलालच्या विरोधाचा ठराव आम्ही पारित करतो असं सगळ्यांनी एकमुखानं जाहीर केल्यानंतर हा विनायक दामोदर सावरकर उभा राहिला आणि म्हणाला, नाही, मदनलालनं जे कृत्य केलं ते भेकडपणातून जन्माला आलेलं नाही आहे. तो कोणी माथे फिरू नव्हता, तो मूर्ख नव्हता. तुमचे ब्रिटिश बांधव आमच्या देशातल्या लोकांवर जे अत्याचार करतायत ना, त्या अत्याचाराला कंटाळून त्यांनी ती पाऊल उचललेलं आहे. त्या अत्याचाराला कंटाळून त्याला ते करावं लागलेलं आहे. त्याच्या करण्यामागे तुम्ही सगळे सुद्धा त्याला दोषी आहात. असं एकटा माणूस परक्यांच्या देशामध्ये, लक्षात घ्या, तिथे मारहाण झाली त्यांना, सावरकरांना मारहाण झाल्यानंतर मग तरी सुद्धा हल्ले नाहीत. त्याला जेव्हा फाशी झाली मदनलालला, तेव्हा त्याने हे का केलं याचं एक पत्रक लिहून ठेवलेलं होतं. आणि ते पत्रक लंडनमधल्या वर्तमान पत्रांमध्ये छापण्याची सोय महाराष्ट्रातल्या विनायक दामोदर सावरकरांनी केली. जाऊन बघा एखाद्या वर्तमानपत्राच्या कचेरीत एखादी प्रेस नोट घेऊन छापतात का, इतकाच एक अनुभव घेऊन बघा. किती अवघड काम आहे बातम्या छापून आणणं, ते सुद्धा परदेशामध्ये जाऊन. याचं हे काम सावरकरांनी केलंय. एकटा माणूस हे सगळं करतोय, देह थकत चाललाय, मारहाण झाली. मी तुम्हाला म्हणालो सावरकरांना त्या काळामध्ये मारहाण झाली आणि मग नंतर काही काळ विश्रांती घ्यावी म्हणून ते जवळच असलेल्या ब्रायटनला गेले. ब्रायटनला गेल्यानंतर काय झालंय, त्यांचे मित्र निरंजन पाल त्यांच्यासोबत होते. इकडे लंडनमध्ये सावरकर हे सगळं क्रांतिकार्य करतायत. फार महत्त्वाचा प्रसंग आहे त्यांच्या आयुष्यामधला. सावरकर क्रांतिकार्य करतायत, तिकडे भारतामध्ये पुस्तकं पाठवली आहेत. 20 ब्राउनिंग पिस्तुलं पाठवली, सांगायचं राहिलं 12वं काम. त्यातल्या त्यात 20 ब्राउनिंग पिस्तुलं पाठवली आणि ती 20 ब्राउनिंग पिस्तुलं पाठवल्यानंतर त्यातल्या एका पिस्तुलानं मग त्या अनंत कनेरनं जॅक्सनला मारलं आणि तिथून ती धरपकडीची सगळी मोहीम सुरू होऊन सावरकरांपर्यंत आली. आणि मग त्यांना ती 50 वर्षाची काळ्या पाण्याची शिक्षा वगैरे, तो सगळा वृत्तांत पुढचा. आता गंमत बघा, इकडे हा माणूस साता समुद्रापार अशा वेगवेगळ्या कार्यामध्ये गुंतलेला आहे. भारतामध्ये अभिनव भारताचं काम बाबा बाळराव सावरकर येसू वहिनी करतायत. ह्या सगळ्या कामांमुळे मोठे बंधू बाबाराव, लहान बंधू बाळ सावरकर या दोघांनाही अटक झाली आहे.
सावरकरांचं भगूरचं राहतं घर, राहत्या घरातलं सगळं सामान आणि राहत्या घरातली माणसं, दोन करती पुरुष माणसं सरकारनं उचलून घेऊन गेलेले आहेत. आणि ती पुरुष माणसं उचलून नेल्यानंतर सावरकरांच्या कुटुंबामध्ये कुणीही पुरुष माणूस उरलेला नाही. दोन स्त्रिया अंगावरच्या कपड्यानिशी आणि ब्रिटिश सरकारनं फेकून दिलेल्या सामानानिशी घराबाहेर पडलेले आहेत. सावरकरांना, सावरकरांचे वडील आणि आई आधीच निवर्तले, त्याच्यामुळे सावरकरांची पत्नी आणि सावरकरांच्या मोठ्या भावाची पत्नी म्हणजे येसू वहिनी ह्या आणि कडेवर सावरकरांचं तान्हूल मूल त्या मुलासरशी बाहेर पडल्यात. लक्षात घ्या, घरादारावर राख रांगोळी आणि अशा काळामध्ये त्या येसू वहिनींनी साता समुद्रापार असलेल्या सावरकरांना पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये असं विचारतायत, काय करायचं आम्ही? अहो, देशभक्तीच्या नशेमध्ये तुम्ही निघून गेला, इकडे आम्ही काय करायचं? उत्तर द्या. इतके अपमान, इतके अन्याय, इतकं दुःख पचवायचं कसं? काय करायचं आम्ही? असा प्रश्न सावरकरांना त्यांच्या वहिनींनी विचारला. तुम्हाला सांगू, नातेवाईक तर सोडाच, आजूबाजूची माणसं सुद्धा विचारपूस करायला तयार नाहीत, इतकी वाईट परिस्थिती सावरकरांच्या कुटुंबावर आलेली आहे. त्या काळात सावरकरांचा पांगळा मित्र या संघटनेमधलाच कवी गोविंद नावाचा, तो नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये पोथी वाचायचा. त्या पोथीसमोर नाशिकचे सद्गृहस्थ भक्त भाविक जण ज्या धान्यांच्या राशी आणून ओतायचे, त्या धान्यांच्या राशी नंतर आपलं सगळं आटोपल्यावर तो सावरकरांच्या घराण्यातल्या त्या दोन स्त्रियांना नेऊन द्यायचा. आणि मित्रांनो, या देशासाठी झटणाऱ्या, लढणाऱ्या सावरकर कुटुंबाचा उदरनिर्वाह त्या सार्वजनिक पोथीसमोर वाचलेल्या धान्याच्या मुठींवर चालायचा. रावलं नाही एक दिवस येसू वहिनींना, त्यांनी साता समुद्रापार असलेल्या आपल्या देशभक्त धीराला पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये त्यांना विचारलं, काय करायचं आम्ही? सावरकरांनी त्या पत्राला, ते पत्र वाचलं, मन कळवळून गेलं सावरकरांचं, काय करावं आता? अतिशय शांतपणे त्यांनी त्या पत्राला उत्तर लिहिलं. त्याची सुरुवातच अशी आहे, श्रीमती वहिनी वत्सले, बंधू तुझा तो तुझं नमी, आशीर्वाद पत्र पावले, जे लिहिले ते ध्यानी आले, जयासी तुवा प्रतिपाळले, मातेचे स्मरण होऊ न दिले, श्रीमती वहिनी वत्सले, बंधू तुझा तो तुझं नमी. आई आमची लहानपणी गेली गं, आई गेल्यानंतर आम्हाला सांभाळणारं असं कोणीच नव्हतं, तूच माया लावलीस आणि आज तुझ्यावर आमच्यामुळे अशी वेळ यावी, फार वाईट वाटतं. वहिनी धीर लिहितो आपल्या वहिनीला त्या अवस्थेतल्या. काय म्हणालात वहिनी तुम्ही? आमच्यावर अशी परिस्थिती आलेली आहे, कुणावर आलेली नाही. कशासाठी तुम्हाला या वंशामध्ये आणलं? कशासाठी तुम्हाला या घराण्यामध्ये आणलं? धीर लिहितो त्या वहिनींना त्या अवस्थेमध्ये. वहिनी अ धन्य धन्य आमचा वंश, सुनिश्चय ईश्वरी अंश, की राम सेवा पुण्य लेश आमच्या भागीला धरा. वहिनी काय म्हणताय तुम्ही? अ आमचा वंश धन्य आहे की प्रभू रामचंद्राची सेवा करण्याचं पुण्य या वंशाला लाभलं. हा त्या रामचंद्राने आमचा केवढा मोठा सन्मान केला. वहिनी अनेक फुले फुलती, फुलोनिया सुको न जाती. रोज या जगामध्ये अनेक फुलं फुलतात, फुलतात आणि सुकून जातात. कोणी तर याची महती गणती ठेवली असे, कोणी त्याची गणना केली हो? नाही. परी जे गजेंद्र शुंडेने उपटिले, श्रीहरीसाठी मेले, त्यातलं एखादंच फुल गजराज स्वतः आपल्या सोंडेनं उचलतो आणि प्रभूच्या मस्तकी धारण करतो. वहिनी या भारतात थोडी का लोकसंख्या, थोडी का घर आहे, पण त्या सगळ्या घरांमध्ये परमेश्वरानं देशाच्या स्वातंत्र्यासाठी झुंजायला माझ्या घराण्याची निवड केली. हा त्या परमेश्वरानं आमचा केवढा मोठा सन्मान केला. वहिनी धन्य धन्य आमचा वंश, सुनिश्चय ईश्वरी अंश, की राम सेवा पुण्य लेश आमच्या भागीला धरा. आणि पुढे तर म्हणतात, अमर होय ती वंशलता. अहो, माझा वंश धन्य, अमर झाला तरी चालेल, अमर होय ती वंशलता, निर्वंश जिचा हो देशाकरिता. निर्वंश झाला तरी चालेल, मला त्याच्यात दुःख नाही, मला काही वाईट वाटणार नाही, उलट त्याच्यात मला आनंदच होईल. साता समुद्रापार असलेल्या वहिनींनी ते पत्र वाचलं, मन कळवळून गेलं आणि त्यांनी अत्यंत सहनशीलतेनं सावरकरांनी जे जे कार्य पुढे नेलं होतं त्याला पाठबळ दिलं. कधीही कुरकुर नाही, कधीही कुठल्याही गोष्टीची तक्रार नाही. पुन्हा एकदा
त्यांच्या मनावर आणखीन एक आघात झाला, आणखीन एक या काळात त्यांना बातमी कळली की त्यांच्या कोवळ्या मुलाचं प्रभाकराचं निधन झालेलं आहे. कोण होता प्रभाकर? त्यांनी आठवण लिहिली आहे, प्रभाकरास नावाची त्यांची कविता आहे. त्या प्रभाकरास नावाच्या कवितेत ते म्हणतात, नवप्रसवतव जननी मजला दावित असताही गुरुजन मर्यादेने म्या बहू पाहिलेही नाही. तुझी आई ते तांदूळ पोर माझ्याकडे घेऊन आली, पण अविभक्त हिंदू कुटुंब पद्धतीतलं ते घर होतं, त्यामुळे तुला मला जवळून बघताही आलं नाही. त्या क्षणी आनंदातिरेकाने मी तुझा पापा घेतला. तुझा पापा घेताना माझे डोळे मिटलेले होते, मला तुला पूर्णपणे पाहताही आलं नाही. आणि आज तो प्रभाकर नावाचा मुलगा तिकडे भारतामध्ये गेल्याची बातमी त्यांना कळली, मन कळवळून गेलं. आणि अशा परिस्थितीमध्ये एका अनाम संध्याकाळी त्यांचे मित्र निरंजन पाल त्यांच्यासोबत होते. त्यांच्यासोबत सावरकर त्या ब्रायटनच्या समुद्रावर फिरायला गेलेले असताना समोरून तो समुद्र त्याच्यावरती लाटा उचंबळत होत्या. यांच्या क्रांतिकार्यामुळे यांच्यावर बंधनच अशी घातलेली होती की त्यांना पुन्हा एकदा आता भारताकडे स्वतंत्र नागरिक म्हणून जाता येणार नव्हतं. त्यांच्यावर निष्कासनाचा आदेश बजावला गेलेला होता. अशा काळामध्ये मित्रांनो त्या समुद्राकडे बघून त्यांच्या मनामध्ये अनिवार्य अशा रीतीच्या भावनांच्या उर्मी दाटून आल्या आणि नकळत पुटपुटत त्यांच्या तोंडातनं शब्द बाहेर पडले, ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला. मन तळमळत नव्हतं सावरकरांचं, सावरकरांचे पंच प्राण आपल्या मातृभूमीसाठी तळमळत होते, इतकं त्यांचं या देशावरती या मातृभूमीवरती प्रेम होतं. मित्रांनो लक्षात घ्या, त्या लाटा उचंबळताना बघून त्यांच्या मनामध्ये विचार आला, भूमातेच्या चरण तला तुझं धुता मी नित्य पाहिला होता, रोज बघितला होतास. हे समुद्रा एक दिवस तू मला म्हणालास, अरे काय या देशामध्ये राहतोस, चल जरा भ्रमंती करून येऊ, म्हणून तुझ्यावर विश्वास टाकला. इथे आलो, फसलो, अडकलो. कसा अडकलो? शुक पंजरी वा हरिण शिरावा पाशी ही फसगत झाली ऐसी. शुक पंजरी वा हरिण शिरावा पाशी, पोपट पिंजऱ्यामध्ये अडकावा, हरिण पाशामध्ये अडकावा, तशी परिस्थिती झाली. इथे आलो, अडकलो, आता सुटायचा मार्ग नाही. तू सांगशील इथे काय कमी आहे? इथे स्वातंत्र्य आहे, इथे पैसा आहे, संपत्ती आहे, सगळं. तुझ्या देशामध्ये काय आहे? दारिद्र्य आहे, अन्याय आहे, अनाचार आहे, गरिबी आहे. प्रासाद इथे भव्य, परी मज भारी आईची झोपडी प्यारी असतील रे, पण तिच्या त्या भव्य प्रासादांपेक्षा वनवास तिच्या जरी वनीचा. मला माझ्या मातृभूमीचा वनवास जास्त प्रिय आहे, मला तिच्याकडे घेऊन चल, मला तिच्याकडे घेऊन चल. तरीही सागर ऐकेना, त्या सागरावर लाटा उचंबळत होत्या. त्या उचंबळणाऱ्या लाटांकडे पाहून त्यांना असं वाटलं की त्या लाटांच्या रूपानं तो सागर आपल्याला हसतोय का, आपल्याला हिणवतोय का? म्हणून मग त्या सागराला टाकी द्यायला सावरकर तयार झाले. या फेन मिशे हससी निर्दय कैसा का वचनभंगीसी ऐसा. तुम्हाला वचन दिलं तुला पुन्हा घेऊन येणार नाही, ती येत नाही म्हणून. माझी आई तुला एकाच आचमनामध्ये ज्या अगस्ती ऋषीनं पिऊन टाकलं ना, जो आचमनी एक पली तुझ प्याला सागरा प्राण तळमळा. त्या अगस्ती ऋषीकडे माझी आई तक्रार केल्याशिवाय राहणार नाही. अशा परिस्थितीत सावरकरांनी हे साहस लागतं, मी माझ्या मातृभूमीकडे जाऊ शकत नाही, माझ्यावर अनेक संकट आहेत, पण त्या संकटांना तडीपार करून समोर विशाल महाकाय अधिक क्षितिजापर्यंत पसरलेल्या त्या सागराला सावरकर ताकीद देतात. काय आत्मप्रेरणा असेल या माणसाच्या मनात, काय साहस असेल या माणसाच्या मनात, त्या समुद्राला ताकीद देतात, हे बघ माझ्याशी पंगा घेऊ नकोस, माझ्याशी भांडण्याचा अजिबात प्रयत्न करू नकोस, तुझ्यापेक्षा सामर्थ्यवान मी आहे. याला साहस लागतं, लक्षात घ्या. याहून मोठ्या साहसाचा प्रसंग आपण सगळ्यात महत्वाचा आपल्याला आपल्यापैकी अनेक जण मला विचारतात, मी दरवर्षी अंदमानला जातो, त्या अंदमानच्या कालकोठडीच्या चहूबाजूंनी समुद्र वेढलेला आहे. आणि मग अंदमानला आमच्यासोबत जी मंडळी आलेली असतात त्यापैकी एखादा माणूस हमखास प्रश्न विचारतो, अहो भावस्कर ते सावरकरांनी समुद्रामध्ये उडी मारली ती इथली कुठली जागा? म्हणलं नाही, ती इथली जागा नाही, ते मार्सेलिस. त्यांना पकडलं तिकडे लंडनला, तिथून भारतात आणताना मध्ये मार्सेलिसच्या बंदरामध्ये त्या कनेक्टिंग रॉड तुटला, सांदेनळी तुटली, म्हणून मग
फ्रान्सच्या जवळ मार्सेलिसला ती गाडी लावण्यात ती बोट लावण्यात आली आणि ती बोट लावल्यानंतर मग सावरकरांच्या मनामध्ये विचार सुरू झाले की आता इथून आपल्याला निसटून जाता येईल. लक्षात घ्या, रोमहर्षक प्रसंग आहे, अंगावरती रोमांच उभे राहतात. एकटा माणूस आहे, एकटा माणूस आहे, सोबत चार माणसं ब्रिटिश सरकारने दिलेली आहेत. जॉन पार्कर आणि पार्कर आणि पॉवेल नावाची दोन माणसं, अमरसिंग सखारामसिंग नावाचा आणि आणखीन त्याच्यासोबत एक शिपाई, अशी चार माणसं सोबत दिलेली आहेत. त्या चार माणसांचा कडेकोट पहारा 1 जुलै ते 7 जुलै पर्यंत त्यांच्यासोबत आहे. 7 दिवसांच्या प्रवासामध्ये सावरकरांचं आपलं असं कुणीही नाही आणि तरी सुद्धा या काळामध्ये या चौघांपैकी एकालाही संशय न येऊ देता एकट्या माणसानं जागतिक पातळीवर विक्रम करून या उडीची योजना केलेली आहे. हे या उडीचं महत्व आहे, लक्षात घ्या. 7 दिवसामध्ये त्या बोटीला 9 संडास होते. त्या 9 संडासांपैकी दररोज एका एका संडासामध्ये ते जात होते, तिथे बघत होते त्या पोर्ट होलला तिथे कुठलाही तिथे जागा आहे. ही सगळी माणसं आपल्या कशा पद्धतीचा पहारा देतात, आपल्याकडे कशा पद्धतीचं लक्ष ठेवतात, याचं निरीक्षण त्यांचं चाललेलं होतं. आणि मग जेव्हा 7 जुलैला सांदेनळी तुटून मार्सेलिसच्या बंदरामध्ये ती बोट आली तेव्हा हीच संधी आहे असं त्यांच्या मनामध्ये आलं. अरे छत्रपती शिवरायांचा तू स्वतःला अनुयायी म्हणवतोस ना, अनुयायी म्हणवतोस तर मग छत्रपती शिवराय त्या औरंगजेबाच्या तावडीतून कसे सुटून गेले होते ते लक्षात आण. अरे तुझा जन्म मुळात ब्रिटिशांच्या कैदेत कितपत पडण्यासाठी झालेलाच नाही, उठ जागा हो, आत्मयज्ञ जागा कर. अशा तऱ्हेचे विचार जणू काही स्वातंत्र्य देवता आपली मातृभूमी सावरकरांच्या कानात येऊन सांगायला लागली. 8 जुलैची सकाळ झाली मित्रांनो, त्या सकाळचे 6:15 वाजले. एडवर्ड पार्कर झोपलेला आहे, पॉवर जागा झालाय. सावरकरांनी त्या पॉवरला जाऊन सांगितलंय की मला शौच्य कुपाकडे घेऊन चल. तो थोड्या वेळ थांबायला सावरकरांना सांगतोय. सावरकरांनी अजिबात त्याच्या थांब सांगण्याला पुन्हा प्रत्युत्तर दिलेलं नाहीये. 15 मिनिटं सावरकर थांबले. घड्याळात 6:30 वाजले सकाळचे. 6:30 वाजता सावरकरांनी पुन्हा एकदा त्या पॉवेलला उठवलं. पॉवेलला उठवल्यानंतर तो आता मात्र सावरकरांना घेऊन जायला तयार झाला. आता त्यांनी काकू केली नाही. ते दोघं त्या बोटीच्या केबिनच्या बाहेर आले. अमरसिंग सखारामसिंग आणि दुसरा तो शिपाई दोघे जण जागे झालेले. ते दोघे आणि हे पॉवर तिसरा आणि सावरकर चौथे असे 4 जण त्या शौचकूपाच्या दारापाशी आलेले. आता त्याची रचना अशी आहे बघा, सावरकर आतमध्ये गेले, त्यांनी आतून दार लावलं, खाली आपल्या 2 स्लीपर्स होत्या त्या खाली काढून ठेवल्या, त्याच्या समोर आणखी शौचालय होती. आता या पॉवरला गंमत अशी वाटली की हा माणूस आज जाऊन करतो की काय, काय भरोसा नाही, हा काय करेल, कारण हा फार मोठा विलक्षण आंतरराष्ट्रीय दर्जाचा एक डेंजर माणूस आहे असं त्याला आधीच सांगितलेलं होतं. हा माणूस काय करू शकतो, त्यामुळे समोरच्या शौच्य कुपावर तो चढला आणि मागून त्यानं बघितलं इकडे, म्हणजे इथे तो चढला असा वरती आणि त्या दाराला वरून मोठं बोट असल्यामुळे ते मोकळं होतं, त्यामुळे सावरकर त्या संडासाच्या बशणीवरती खाली व्यवस्थित बसलेले होते. मग सावरकरांनी आतून त्याला आवाज दिला आणि आपली कुठली तरी वस्तू त्या केबिनमध्ये राहिलेली असं त्याला सांगितलं आणि सांगितल्यानंतर तो गेला. तो म्हणाला मी घेऊन येतो. तेवढ्या वेळात सावरकरांनी अंगावरचा गंजी फ्रॉक काढला, तो अंगावरचा मोठा झगा होता, त्याचे जे दार लावलेलं होतं त्या दाराला बाहेरून एक काच होती, त्या काचेवरती जो झगा टाकला म्हणजे बाहेर अमरसिंग सखारामसिंग आणि अजून जो दुसरा माणूस होता त्याला कळू नये आपण आत काय करतोय. मग पायातल्या चपला काढल्या, त्या चपला त्या कमोडच्या समोर ठेवल्या, म्हणजे खालून जरी बघितलं तरी चपला आहेत, म्हणजे माणूस असेलच, बेरा चपलेचा पुढे जाणार असा प्रश्न पडू नये म्हणून त्या तिथे चपला ठेवल्या. हा तिकडे सामान आणायला निघून गेलेला आहे, हे दोघे आते आणि अशा वेळेस एका रशियन क्रांतिकारकाची कथा सावरकरांच्या उपयोगाला आली. क्रोपटकिन नावाचा एक रशियन क्रांतिकारक होता, त्यानं काय केलं, तुरुंगातून त्याला सुटून जायचं होतं, त्यानं तब्येतीचा बहाणा केला. त्या काळामध्ये त्या रशियन क्रांतिकारकांच्या अंगावर मोठा गाऊन घातला जात असे थंडीपासून बचाव होण्यासाठी वगैरे. त्यानं कारागृहामध्ये कुणी आजूबाजूला नसताना 1, 2, 3 असं म्हणत अंगावरचा तो असा जगा घ्यायचा, समोर यायचा आणि मागून असा तो जगा काढून मागच्या शिपायांच्या अंगावर झोकून द्यायचा आणि त्यांना काही कळण्याच्या आत आपण पळायला लागायचं. ते भांबावून गेलेले असणार, त्यांना तो जगा अंगावरून काढण्याच्या आत आपण पळायला लागायचं. अशा पद्धतीच्या प्रात्यक्षिकाचा सराव केलेला होता आणि मग आजारपणाचा बहाणा करून जेव्हा तो दवाखान्यात आला तेव्हा तो अंगावरचा गाऊन त्यानं काढून खऱ्या अर्थानं असं पलायन करून दाखवलेलं होतं. ही रशियन क्रोपटकॉन क्रांतिकारकाची कथा सावरकरांनी वाचलेली होती. अंगावरचा जगा काढला, समोरच्या काचेला लावला, तिथून वरती ते पोर्ट होल होतं, त्या पोर्ट होलला बाहेरून असा धक्का होता म्हणजे प्रकाश वगैरे यावा आणि वारा खेळतं राहावं म्हणून. तो पॉट होल उघडला, आता माप घेतली, आता आली की नाही गंमत, सावरकरांच्या छातीचा व्यास आहे 32 इंच, त्या पॉट होलचा व्यास आहे फक्त 12 इंच.
32:12 सावरकरांच्या गळ्याचा घेर आहे 13 इंच, म्हणजे फार तर गळा जाईल इतकं. सावरकरांची उंची 5'2". आता गंमत अशी आहे की आपण चढलेलो तर आहोत, अंगावरचा घाऊन तर काढलेला आहे, त्याच्यामुळे आता मागे वळायला संधी नाहीये. अशा परिस्थितीमध्ये जे होईल ते होईल बघू म्हणून दार उघडलं. दार उघडल्यानंतर कसं बसं, 12 इंचाचा तो व्यास, 13 इंचाचं त्यांचं डोकं आणि मान, ती कशा तरी पद्धतीने बाहेर काढली. आता ते लोखंडाचे गज, त्या लोखंडाच्या गजामधून स्वतःचं शरीर आक्रसून काढता 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 कशा तरी पद्धतीने एक हात बाहेर काढला. एक हात बाहेर काढल्यानंतर त्यांना कुठेतरी असा आत्मविश्वास वाटायला लागला की नाही, आता एक बाजू शरीराची बाहेर आधी काढू आणि मग दुसरी बाजू बाहेर काढू, कारण वेळ कमी होता, तो माणूस सामान आणायला गेलेला होता. असं म्हणत म्हणत दुसरा हात बाहेर काढला. दुसरा हात बाहेर काढल्यानंतर हे दोन्ही अंग असं आक्रसून सावरकरांनी त्या समोरच्या समुद्रामध्ये स्वतःला कशाची पर्वा न करता मनातल्या मनात स्वातंत्र्य लक्ष्मी की जय, वंदे मातरम, सुटलो, मोकळा झालो, मातृभूमी की जय असं म्हणून उडी मारली. एका अशा समुद्रात स्वातंत्र्यवीर सावरकर उडी मारत होते, ज्या समुद्रात खाली दगड असता, कारण डोक्यापासून खाली समुद्रात उडी मारायची होती, दगड असता तर डोकं फुटलं असतं, अणकुचीदार काटेरी दगड असला तर अंग सोलून निघालं असतं. समुद्रात आतल्या आत गरम पाण्याचे प्रवाह असतात, अल निनोचा गरम पाण्याचा प्रवाह असता तर अंग भाजून निघालं असतं. खाली वाळू असती तर वाळूत सावरकर ऋतून बसण्याची शक्यता होती. आणि पुन्हा त्यांना हे ठाऊक होतं मित्रांनो की आता इथून मी जेव्हा निघणार आहे ना, तेव्हा ही माणसं काही तशीच सावध राहणार नाही आहेत. माझ्याकडे शस्त्रास्त्र नाही आहेत, यांच्याकडे आहेत. मी पाण्यात पोहू लागलो आणि त्यांनी जर शस्त्रांचा मारा केला आणि एखादी गोळी लागली तर किती समोर, किती हाकेच्या अंतरावर, हाताच्या अंतरावर, बोटाच्या अंतरावर मृत्यू उभा असताना अशी उडी मारणं, याला साहस लागतं. म्हणून साहसी सावरकर सांगितले पाहिजेत. परिणामांची क्षिती न बाळगता या सावरकरांनी जे पलायन केलं, पडले पाण्यात, पडल्यानंतर अवघं 5 यार्डांचं अंतर होतं, फारसं नव्हतं, पण तरी सुद्धा ते अंतर पोहत पोहत कापलं. त्यानंतर ते काही समुद्र किनारा नव्हता, बोटी समुद्र किनाऱ्याला कधीच लागत नाहीत, त्या बंदरात लागतात. त्या बंदराला मोठी भिंत असते, सावरकर सांगितलं 5'2", ती भिंत 9 फुटांची, म्हणजे सावरकरांच्या दुपटीची, बरं ती समुद्रात पाण्याच्या जवळची भिंत, म्हणजे तिच्यावर शेवाळा असणार, मग ते चढणार कसं? 5'2" माणूस 9 इंचाची भिंत चढून जातोय. 2 वेळा पडले, स्वतःला सावरलं, तिसऱ्यांदा पुन्हा व्यवस्थित पद्धतशीर चढून गेलेत, पळायला लागलेत अक्षरशः. तिथे ट्रॉम होती, तिच्यामध्ये बसून जावं पळावं असा विचार केला, पण नाही, अंग चिखलानं माखलेलं सगळं, ते पाणी सगळं घाणेरडं अंग, कुणी बघितलं असतं तर भिकारी वाटला असता. तेवढ्या वेळात इकडून आरडाओरडा सुरू झाला, ती माणसं आली. आणि आता नियम आहे आपल्याकडे की आता आपले हे सगळे मोठमोठे लोक आपले पैसे बुडवून पळालेत तिकडे, त्यांना आपण परत आणू शकत नाही आता, कारण ते त्यांच्या देशात पळाले आहे की नाही, आपले कायदे तिकडे चालत नाहीत. त्याच्यामुळे भारताचा कैदी त्याला जर तिकडे फ्रान्सच्या भूमीवरती पकडलं तर ते चालणार नाही ना, कसं चालेल ते? आता आपण कुठे आणू शकतोय त्या सगळ्या आपले कोटीच्या कोटी घेऊन उड्डाण केलेल्यांना? नाही आणू शकत. तसं त्यांना वाटलं. ही दूरदृष्टी आहे बघा, म्हणजे ती उडी काही नुसती साहस करावं म्हणून मारलेली नाही, तर मी उडी मारून जर सुटलो तर हे इंग्रज मला पकडूच शकणार नाहीत ना. अरे कारण तो आंतरराष्ट्रीय कायद्यांचा भंग होईल. आंतरराष्ट्रीय कायदे भंग केलेले चालत नाही, हे त्या काळात सुद्धा होतं. हेगच्या न्यायालयामध्ये ते सुद्धा प्रकरण गेलं आणि तुमच्या माझ्या महाराष्ट्रातल्या मराठी माणसामुळे इंग्रजांना त्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात माफी मागावी लागली. आम्ही चुकलो, तुमच्या भूमीवरून आम्ही तो माणूस पकडला, लाच देण्याचा प्रकार करून आम्ही तो माणूस पकडला. काय याची गोष्ट सांगावी, म्हणजे सावरकरांच्या मनात जे होतं की भारतीय स्वातंत्र्याचा प्रश्न मला जागतिक पातळीवर घेऊन जायचा आहे, ते कसं साध्य झालं तर त्या काळामधल्या 100+ जास्त वर्तमानपत्रांमध्ये सावरकरांच्या उडीची बातमी छापून आली आणि एका मराठी माणसांमुळे फ्रान्सच्या पंतप्रधानांना राजीनामा द्यावा लागला. पंतप्रधानाचा राजीनामा, चक्क एका देशाच्या पंतप्रधानाचा राजीनामा, म्हणजे काय विलक्षण गोष्ट आहे बघा. कसलं साहस आहे हे,
पंतप्रधानाचा राजीनामा, पंतप्रधान पदाचा, संरक्षण मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागणं ही फार जगाच्या दृष्टीने एक वेगळी आणि लोकविलक्षण गोष्ट आहे मित्रांनो. ते सावरकरांमुळे झालं म्हणून सावरकर सांगितले पाहिजेत, म्हणून सावरकर महत्वाचे आहेत, लक्षात घ्या. 10 मिनिटं बाकी आहेत आपल्या वेळेला, त्यांनी जी वेळ सांगितली त्यांना, त्याच्यामुळे अंदमानातला कालखंड जरासा सांगतो, कारण साहसी सावरकर अंदमानातले सांगितले पाहिजेत. खरं म्हणजे दरवर्षी आम्ही अंदमानला 26 फेब्रुवारीला जात असतो, यंदा आणखी चांगला योग आहे. मी आणि आमचा मित्र शरद पोंक्षे आम्ही दोघे जण जाणार आहोत. आपल्यापैकी कोणाची यायची इच्छा असेल तर त्यांनी नंतर मला भेटा किंवा मी क्रमांक देईल त्यावर फोन करा आणि जरूर चला, कारण अंदमानचा इतिहास हा अंदमानातच समजून घेतला पाहिजे. सुनीलजी वालावरकर इथे आलेले आहेत, ते आत्ता एका मोठ्या यात्रेची तयारी सुद्धा करत आहेत. अंदमानातून सावरकरांना सुटकेचं हे 100वं वर्ष आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून शरद पोंक्षे आणि मी आम्ही दोघे स्वतः जाणार आहोत. 4 दिवस मी तिथे बोलणार आहे, 2 दिवस शरद पोंक्षे बोलणार आहेत, 2 दिवस आम्ही दोघे सोबत सेल्युलर कारागृहात तो सगळा इतिहास सांगणार आहोत. त्याच्यामुळे ज्यांची इच्छा असेल त्यांनी चला. तर मी सांगत हे होतो की आता बघा, गंमत अशी आहे की मी तुम्हाला म्हणालो की ते क्रांतीचं सगळं स्वप्न धगधगतं मनामध्ये घेऊन सावरकर निघाले 1906 की आता आपण लंडनला जाऊ, मोठमोठं क्रांतिकार्य करू. आणि ते सगळं क्रांतिकार्याची स्वप्न उराशी बाळगून जे सावरकर निघालेले आहेत, ते सावरकर एक स्वतंत्र नागरिक म्हणून भारतात परतूच शकले नाहीत ना. ते आले कैदी म्हणून, त्यातल्या त्यात त्यांना 50 वर्षांच्या 2 जन्मठेपांची म्हणजे काळ्या पाण्याची शिक्षा सुनवावी लागली, लक्षात घ्या. त्या काळ्या पाण्याची शिक्षा ऐकून हा माणूस जेव्हा महाराजा आगनावेवर चढवला गेला, एकदा भारताचा किनारा सोडला, तो मनामध्ये प्रचंड प्रचंड अशा आकांक्षा घेऊन, आणि दुसऱ्यांदा जेव्हा आगनावेचा किनारा हा माणूस सोडतोय, तेव्हा त्या माणसाला 50 वर्षांच्या काळ्या पाण्याची शिक्षा झालेली आहे. सावरकरांनी माझी जन्मठेप या पुस्तकात वर्णन केलंय, लक्षात घ्या. ते म्हणतात की आम्ही आणि सगळे कैदी त्या महाराजा आगनावेवर चढवले जात होतो. त्यांनी एक वाक्य लिहिलं, महाराजा आगनावेवरती कैद्याला जन्मठेपेच्या शिक्षेसाठी अंदमानला पाठवणे म्हणजे त्याचा देह तिरडीवर त्याच्या जिवंतपणी रचणे होय. अंदमानला पाठवणं म्हणजे त्याच्या जिवंतपणी त्याचा देह तिरडीवरती रचणं होय. सावरकर पुढे असं म्हणतात की जेव्हा ते प्रेत तिरडीवर बांधलं जातं, तेव्हा आजूबाजूला लोकांचा समुदाय जमलेला असतो त्या पार्थिवाला शेवटचा निरोप देण्यासाठी. आमचं प्रेत जिवंतपणीच तिरडीवर बांधलं जात होतं अंदमानला निघण्यासाठी, तेव्हा सुद्धा असाच लोकांचा समुदाय जमलेला होता. फरक इतकाच की ते प्रेत जेव्हा तिरडीवर बांधलं जात असतं, तेव्हा त्या प्रेताला त्या आजूबाजूच्या लोकांच्या सुखदुःखाची, त्या आजूबाजूच्या लोकांच्या भावनेची काहीच कल्पना नसते. पण आम्ही जिवंतपणी जेव्हा अंदमान रूपी काळ्या पाण्यावर जात होतो आणि आमची जिवंत प्रेत तिरडीवर बांधली जात होती, तेव्हा मला त्या आलेल्यांपैकी प्रत्येक माणूस दिसत होता. तो प्रत्येक माणूस आमच्याबद्दल काही ना काहीतरी उद्गार काढत होता. त्या माणसांना मी बघितलं, मला त्यांचा हेवा वाटला, मला आश्चर्य वाटलं की त्या माणसापैकी एकही माणूस पुढे आला नाही आणि आम्हाला असं म्हणाला नाही की बंद तू जा, आत्तापर्यंत तू या देशाच्या स्वातंत्र्यासाठी जे जे केलंस, जे जे लढलास, तुझं ते काम आम्ही खंडित होऊ देणार नाही, बरं ते काम आम्ही पुन्हा एकदा नव्या जोमानं पुढे चालू. त्यांच्यापैकी कुणीही माणूस असं मला म्हणाला नाही, मला त्याचं वाईट वाटलं. मित्र तुम्हाला सांगतो, त्या तिथे जमलेल्या माणसांपैकी बघ्यांपैकी एक जरी माणूस पुढे आला असता आणि मला असं म्हणाला असता की बंधो जा, तू घेतलेलं व्रत आम्ही पूर्ण करू, त्या व्रताचं पारण आम्ही फेडू, तर ती माझी प्रेतयात्रा, ती माझी शवयात्रा, ती माझी प्रेताची तिरडी, प्रेताची तिरडी न राहता त्या प्रेताच्या तिरडीची फुलांची शेज झाली असती. दुर्दैवाने एकही माणूस असा नव्हता जो तिथे समोर येऊन आम्हाला म्हणाला की आम्ही तुमचं कार्य पुढे नेऊ. तरी सुद्धा
माझ्या मनामध्ये दुर्दम्य आत्मविश्वास होता, दुर्दम्य आकांक्षा होती देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढण्याची. मनाची एक वेगळी तयारी मला करायची होती. काय होतं अंदमान? ती महाराजा नौका निघाली. अगदी निवडक प्रसंग सांगणारे, मग आपण शेवटाकडे वळूयात. तुम्ही अगदी दर्दी गर्दीनं आणि रसिकतेनं ऐकतायत म्हणून काही प्रसंग सांगितले पाहिजेत. त्या बोटीच्या खालच्या मजल्यात त्यांना सगळ्या ठेवण्यात आलं आणि रात्रीच्या वेळेला ते सगळे कैदी ज्यांच्यावर खुनाचे, हाणामाऱ्यांचे, मोठमोठ्या दरोड्यांचे आणि अत्यंत अट्टल असे आरोप झालेले आहेत अशा सगळ्यांमध्ये सावरकरांना ठेवण्यात आलं. हा मोठा बॅरिस्टर, याने इतकं क्रांतिकार्य केलेलं, याची ही सगळी अवस्था बघून त्यापैकी अनेक कैद्यांना सुद्धा संकोच वाटत असे. आणि मग त्या सगळ्या खाली ठेवलेल्यामध्ये रात्री शौचासाठी एक भांडं ठेवलेलं असे, त्यापैकी काही कैदी येत त्या शौचाला तिथेच उघड्यावर सगळ्यांसमोर बसत. सावरकरांना तो वास असह्य व्हायचा. तो वास असह्य झाल्यानंतर या सगळ्या कैद्यांना सुद्धा वाईट वाटायचं की बॅरिस्टर बाबूसमोर आपल्याला उघड्यानं शौचाला बसावं लागतंय. सावरकरांनी माझी जन्मठेपमध्ये शब्द लिहिले आहेत, अद्वैताची उपासना माझ्या हिंदू धर्मात सांगितलेली आहे ना, ती अद्वैताची. अरे निसर्ग नियम आहे तो, मला होणार तसं तुम्हाला होणार, प्रत्येकाला होणार, त्याची सवय मी करून घेतली पाहिजे. त्या योग साधनेची तयारी करण्यासाठीच का निसर्गानं मला या काळ्या पाण्यावर धाडलेलं असेल? काय साहस आहे, काय गंमत आहे, काय विचार करतो हा माणूस? समोर कैद्यांच्या त्या सगळ्या वातावरणात हा माणूस बसलाय, ते कैदी शौचालय आहेत आणि तो वास सहन न झाल्यानंतर माझ्यासमोर देवानं ही परिस्थिती मुद्दाम निर्माण केली. आणि मग त्यांना इतिहासातली उदाहरणं आठवली की त्रैलंग्य स्वामींचं त्यांना उदाहरण आठवलं की त्रैलंग्य स्वामींना कोर्टामध्ये एकदा एकानं प्रश्न विचारलेला होता की काव स्वतःला अद्वैतवादी म्हणवून घेता आणि मग अन्न का खाता, विष्ठा का खात नाही? तिथल्या तिथे त्रैलंग्य स्वामी खाली शौचाला बसले होते आणि त्यांनी त्या जागी शौच करून ते खाऊन दाखवलेलं. तो सावरकरांना रामकृष्ण परमहंसांच्या आयुष्यातला प्रसंग आठवला. अद्वैतवादाची उपासना करण्यासाठी, अद्वैताच्या उपासनेसाठी एक दिवस रामकृष्ण परमहंस अक्षरशः उकिरड्यावर गेलेत आणि त्या उकिरड्यावरच्या मैलाच्या काड्या त्यांनी अक्षरशः चावायला सुरुवात केली. आपल्याला तर अजून असं काहीच सोसावं लागलेलं नाही, पण इथून पुढे जाऊन त्याची तयारी जर करायची असेल तर निसर्गानं मला दिलेली संधी आहे, ती संधी समजली पाहिजे. म्हणून सावरकरांनी मनाला सतत पटवलं. काय 50 वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा म्हटल्यानंतर एखादा माणूस काय डिप्रेशन मध्ये गेला असेल हो? मी नाही जगू शकत, कसं मी जगणार? मी पुन्हा इथून जिवंत येईल हे माहितीच नाही. पण तरी सुद्धा काय तर म्हणे, एक जरी माणूस समोर आला असता तर त्या तिरडीची फुलांची शेत झाली असती. इथे शौचालय अशी परिस्थिती, तर अद्वैताची उपासना करण्यासाठी भगवंतानी मला संधी आहे ती निर्माण करून दिली, असा विचार हा माणूस करतोय. काय विलक्षण कल्पना या माणसाच्या मनामध्ये असतील. आणि मग अंदमानला गेले. तिथे अंदमानला गेल्यानंतर, पोहोचल्यानंतर आंघोळीचा पहिला प्रसंग, 4-5 दिवस सगळा तो घाम अंगाला लागलेला होता. आणि आंघोळीची पद्धत अंदमानमधली इतकी विलक्षण, त्यांना ठाऊकच नसायची की अर्थात पहिल्यांदाच जन्मठेपेवरती गेलेले. त्यानंतर तो तिथे माणूस उभा बाजूला, सावरकरांनी एक कटोरी पाणी अंगावरती घेतलं, ते तोंडाला त्याचा स्पर्श झाला ओठांना आणि अक्षरशः ते पाणी फेकून द्यावं असं वाटलं, इतकं खरेट पाणी. त्यांनी दुसऱ्या तांब्या अंगावर घ्यायला सुरुवात केली, तो बाजूचा जमादार म्हणाला, रुको, क्या कर रहे हो? असं नाही, तुम्ही 2-3 मग्गे पाणी नाही घेऊ शकत. आता एक मग्गा पाणी घेतलं ना, आता अंग मला, अंग मळायचं. अंग मळल्यानंतर मग दुसरा मग्गा घ्या. दुसऱ्या अंग्याने पुन्हा एकदा स्नान करायचं. झाली अंघोळ. एवढीच अंघोळ अंदमानच्या कारागृहातली, लक्षात घ्या. ती सुद्धा त्या जमादाराच्या हुकमानुसार होणार, त्याचंही स्वातंत्र्य नाही. आता गंमत अशी आहे की ते समुद्राचं खारं पाणी सगळं अंघोळीसाठी आणलंय. खाऱ्या पाण्याची गंमत काय हो, समुद्रामध्ये जेव्हा उडी मारली ना, तेव्हा ते मी म्हणालो त्या पॉट होलमधून त्यांनी ती उडी मारली आणि ते 12 इंच आणि 32 इंच ते गणित सगळं, तर ते सगळं अंग खरवडून निघालं ना. आणि ते अंगा रक्तबंबाळ अंग उडी कशात मारली? नदीच्या पाण्यात नाही, समुद्राच्या पाण्यात उडी मारलेली होती. त्या रक्तायलेल्या अंगावर समुद्राचं खारं पाणी पडल्यानंतर काय वेदना झाल्या असतील, विचार केला? तसं ते समुद्राचं पाणी कटोरा कटोरा का होईना डोक्यावर घेतल्यानंतर काय विलक्षण ते केस राठ होतात, आपण नाही पिऊ शकत. आपण साधं गणपतीपुळ्याच्या वगैरे समुद्रात 2-5 मिनिटं डुंबलो तरी आपल्या अंगाला खास सुटायला लागते. तिथं तर समुद्राच्या पाण्याने रोज आंघोळ करायची होती. सावरकरांनी अन्नाचं वर्णन केलं, कशा पद्धतीचं अन्न मिळत असे आम्हाला. आमचं अन्न शिजवणारे जे लोक असत ते गुप्त रोगानं पछाडलेले असत. त्यांचे घाम अन्न शिजवताना त्या अन्नामध्ये पडत असत. अंदमानमध्ये पद्धत अशी आहे, आम्ही दरवर्षी अंदमानला जातो तेव्हा तिथलं वन तिथल्या लोकांना दाखवतो, तिथलं जंगल तिथल्या लोकांना दाखवतो. आज अंदमानमध्ये काही जागा अशा आहेत
की जिथे माणसाचा अजून स्पर्शच झालेला नाही त्यामुळे तिथे काही प्राणी जळवा सापसुरळे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. जर तिथे माणूस तुमच्या माझ्यासारखी जिवंत माणसं गेलीत आणि तुम्ही त्या जंगलात पाय ठेवलात तर अशा झाडा झाडात पानापानात दडलेल्या त्या जळवा येतात, तुमच्या पायांना पोटऱ्यांना अंगांना चिटकतात आणि तिथनं तुमचं रक्त सुप 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 करून प्यायला लागतात. 100-125 वर्षांपूर्वी सावरकरांना अंदमानला नेण्यात आलं तेव्हा त्या काळामध्ये तर तिथे मनुष्यवस्ती अत्यंत कमी होती. त्या काळामध्ये हे जे सगळे कैदी ते जेवण तिथे आणायला जायचे कारण झाडं पालांचा कंदमुळा भाजीपाला तोडून आणावा लागायचा. तो तोडून आणलेला कंदमुळासाठी जंगलात जावं लागायचं आणि जंगलात गेल्यानंतर तो तोडून आणायला जेव्हा हे जायचे तेव्हा त्या सगळ्या जळवा तिथे यायच्या. त्या जळवा सुप 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 पायाला चावायला लागायच्या. त्या जंगलामध्ये जे साप विंचू पाली असायच्या असं काय तिथे भाजी काय ती निवडून कापून पद्धतच नव्हती. असा हात फिरवला असं ते चाकू फिरवलं की ती भाजी तोडली जायची आणि ती तशीच्या तशी तोडलेली भाजी आणून त्या भोगोण्यांमध्ये त्या पातेल्यांमध्ये उकळायला ठेवलेली जायची आणि जेव्हा आम्ही आम्हाला ते जेवायला ते अन्न यायचं तेव्हा त्या अन्नामध्ये गोमांचे तुकडे, पालींचे तुकडे, सापांचे तुकडे अशा पद्धतीची मेजवानी आम्हाला मिळायची. हे जे सगळे कैदी गेलेले असायचं ना भाज्यांची कापण करायला, ते कैदी जाताना माणूस म्हणून जायचे पण येताना मात्र रक्त व मांग पशुच्या अवस्थेत, त्यांच्या अक्षरशः अशी भोकं पडलेली असायची अंगाला, त्यातनं टप 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 रक्त गळत असायचं, त्याच्यावर उपचार करण्यासाठीच कितीतरी वेळ निघून जायचा. अशा परिस्थितीत सावरकर अंदमान भोगत होते, अनुभवत होते. या परिस्थितीमध्ये प्रतिकूलतेला अनुकूलतेत बदलण्याचं साहस पुन्हा, या सगळ्या प्रतिकूलतेमध्ये काठ्या फुटण्याचं, कोलू चालवण्याचं काम त्यांना दिलेलं होतं. या सगळ्या प्रतिकूलतेला अनुकूलतेमध्ये बदलत बदलत हा विनायक दामोदर सावरकर नावाचा असामान्य माणूस त्या तिथल्या अनपढ अशिक्षित कैद्यांना मराठी अक्षरांची, देवनागरी अक्षरांची, हिंदी अक्षरांची ओळख करून द्यायचा. सावरकरांनी त्या कैद्यांचे वर्ग घ्यायला सुरुवात केली, लक्षात घ्या. त्या कैद्यांचे वर्ग घेत घेत त्यांना लिपी शिकवली, त्यांना भाषेचं ज्ञान करून दिलं, त्यांना तिथे पुस्तकं वाचायला शिकवली. सावरकरांच्या प्रेरणेनं अंदमानात त्या सगळ्या काळामध्ये ग्रंथालय उभं राहिलंय. मित्रांनो, इतकं मोठं काम, इतकी प्रेरणा त्या अंदमानच्या कालकोठडीमध्ये सावरकरांनी केली. त्या कालकोठडीमध्ये हे करता करता हातामध्ये काहीही नसताना अणकुचदार काट्यांनी आणि घायपात्याच्या काट्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लोकविलक्षण काव्यनिर्मिती केली. पुन्हा अनुकूलता, पुन्हा प्रतिकूलता, प्रतिकूलतेला अनुकूलतेमध्ये बदलायचं. काय कष्ट लागले असतील हो, घायपात्याच्या काट्यांनी आणि अणकुचदार दगडांनी ते काव्य लिहित होते. लिहिता लिहिता त्या भिंती पुसल्या जात होत्या, त्याच्यावर पुन्हा एकदा चुना मारला जात होता, डांबर मारलं जात होतं. आता काय करायचं, लिहिलेल्या ओळी मिटून जातील पण नाही, त्या लिहिलेल्या प्रत्येक ओळी मुखोद्गत करायच्या, पाठ करायच्या आणि मग नंतर भारतात आल्यानंतर त्या लिहून काढायच्या. इतकं मोठं काम या माणसाने तिथं केलं. अहो, जेवायला जे अन्न मिळायचं ना त्यातले 2-4 तांदळाचे दाणे वाचवून ठेवायचे आणि त्यांच्या कोठडीसमोर बुलबुल पक्षी यायचे. मित्रांनो, त्या बुलबुल पक्ष्यांना ते तांदळाचे दाणे त्यातल्या त्यात सावरकर द्यायचे. एक भाबडी आशा मनामध्ये होती, मी इथे सातसमुद्रापार अंदमानमध्ये अडकलोय, न जाणो चुकून यातला एखादा पक्षी माझ्या मातृभूमीकडे गेला, माझ्या भारतभूमीकडे गेला, तर तो जे बोल गाईल ती गीतं स्वातंत्र्याची गीतं असतील. लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए TV1 इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें.